आमच्या विरोधकांनी त्या काळात त्यांचे जे विरोधक होते कुठील डाव खेळण्यात ते सातत्यानंच अग्रेसर असायचे त्यात चिमनराव पाटील यांची भूमिका नेहमीच त्या पद्धतीची असायची कुठील डाव खेळून राजकारण त्यांनी केलं सरळ मार्गी त्यांचं राजकारण कधी वडिलांनी शब्द काढले की तू जातीवादी पक्षाबरोबर जायचं नाही तुला राहायचं असेल तर तू इतर पक्षामध्ये जा काँग्रेसबरोबर जा पण मला भाजप चालणार हो मी त्यावेळेला काँग्रेसचा आमदार होतो पण साहेबांनी भूमिका घेतल्यानंतर ज्या काही सह्यांची मोहीम तिथे काढली आमदारांनी सह्या दिल्या त्या पंधरामध्ये नव्वीसही सतीश भास्कर पाटील मोदी साहेबाची सभा होऊन देखील निवडून आला आहे त्याचा पहिला सत्कार करा मी आज आपल्या माध्यमातनं सांगेन मला आंबण्याला कोणीही सांगितलं देवाचा देव इंद्रदेव उतरून आला तरी मी आंबाण्याला जाणार नाही आदरणीय साहेबांनी सांगितलं की तू लढ तरी मी लढणार आणि मला वाटतं फक्त पैसा आणि हे कामं दाखवायची कामं यावर जर रामोल पटलांचं स्वप्न असेल तर बरं ते त्याला उभं करावं माझं काही म्हणणं नाही नमस्ते मी ऋषिकेश नळगुणे लेट्सअप मराठीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण सध्या आहोत उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात जळगाव जिल्हा म्हटलं की भाजपचा बालेकिल्ला शिवसेनेचा बालेकिल्ला असं एक चित्र डोळ्यासमोर उभं राहतं पण यात जळगाव जिल्ह्यात शर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं झाड ज्यांनी तगवून ठेवलेलं आहे असे माजी मंत्री माजी आमदार सतीश अण्णा पाटील आपल्यासोबत आहेत अण्णा आपलं स्वागत आहे लेट्सअप मराठीवरचे अण्णा आपण सध्या जर इथलं जळगाव जिल्ह्यातलं चित्र बघितलं उत्तर महाराष्ट्रातलं चित्र बघितलं तर भाजपप्रणीत जो आहे तो एक मतदार मोठ्या प्रमाणात दिसतो तुमच्या बाजूनी राष्ट्रवादीचा मतदार तुम्ही नव्याण्णवपासून शरद पवारांसोबत आहात राष्ट्रवादीचं काम करत आहात मंत्री आहे आमदार राहिलेला आहात एकूण कसा प्रवास आहे हा तुमचा आणि तुमचा मतदार तुम्ही कसा बांधून ठेवलेला आहे तसं हा मतदारसंघ माझे वडील कैलास जोशी भास्करराव राजाराम पाटील यांच्या नावानेही पूर्वी काळ ओळखला जायचा त्यांनी राजकारणाला सुरुवात करीत असताना आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि या तालुक्यामध्ये अनेक प्रश्न होते त्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी नोकरीचा राजीनामा दिला सक्रिय राजकारणात ते आले आणि तिथून त्यांचा जो राजकीय प्रवास पाहिला त्या मतदारसंघ अनेक अडचणीतून पूर्वीचा मतदारसंघ हा पारवा भडगाव होता त्यामुळे पारवा भडगावमध्ये सुरुवात करीत असताना तिने त्यांनी इथले प्रश्न जाणून घेतले पारवा तालुका प्रामुख्यानं हा दुष्काळी तालुका आवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये येणारा तालुका सातत्यानं दुष्काळाची परिभाषा कशी बदलावी हा प्रश्न त्यांनी राजकीय जीवनामध्ये सुरुवात करीत असताना मांडला आणि लोकांनी त्यांचा स्वीकार केला चौसष्ट साली ते राजकारणात आले त्या काळातली सुपरवायझिंग युनियन किंवा भूविकास बँक या माध्यमातून त्यांनी राजकीय जीवनाला सुरुवात केली पहिली निवडणूक त्यांनी सदुसष्ट साली याच तामसवाडी गटामध्ये जिल्हा परिषदशी लढवली आणि त्यांचा प्रवास तिथून सुरू झाला या तालुक्याला भेडसावणारा मूळ प्रश्न जो होता तो पिण्याचा पाण्याचा होता त्यामुळे त्या काळातच त्यांनी ही संकल्पना बांधली की आपल्या तालुक्यामध्ये एक एकमेव नदी होती ती बोरी नदी या बोरी नदीवर जर आपण एखादी मोठा प्रकल्प उभा केला तर या तालुक्यातून दुष्काळाचं सावट आपल्याला कायमचं काढता येईल एकदा अशी परिस्थिती निर्माण होती की या तालुक्याला काही शाप होता माहीत नाही खंदकाचं पाणी लोकं त्यावेळेला प्यायचे आणि त्यामुळे मोठा हत्ती रोगाचा मोठा प्रादुर्भाव रोगा शहरावर होता त्यामुळे मुली द्यायलासुद्धा पारव्या तालुक्याला कोणी तयार व्हायची हो नाही अशी त्या काळातली वल्गना लोकं करायचे की पारव्याला मुलगी द्यायची म्हणजे काहीतरी रोग लावून घ्यायचे दुष्काळी दुष्काळी आणि मुळामध्ये जो हत्ती रोग होता हे अनेक प्रश्न होते आणि त्यामुळे त्यांनी लोकांशी जे नातं निर्माण केलं ते एक वेगळं नातं निर्माण केलं आणि मग बहात्तरला त्यांना योगागार त्या काळी काँग्रेसचं तिकीट मिळालं त्यांची प्रचंड लोकप्रियता होती समोर माणूससुद्धा कोणाला त्यांना समोर ज्याला मिळत नव्हता अशा काळात त्यांना तिकीट मिळालं पण त्यावेळेला जो जनसंघ होता माणूस उभा राहत नाही म्हणून त्या काळामध्ये एक सेक्रेटरी म्हणून ते दावे भाऊ म्हणायचे आमच्या घरातलेच त्यांना त्यांना उभं केलं गेलं फॉर्म भरला आणि त्यांना पळून नेलं बरं ती निवडणूक म्हणजे ती एक फार्स होता की त्याला उमेदवार त्यांना विनोद होऊ द्यायचं नाही नव्हतं एवढा दृष्टिकोन त्यावेळेला जनसंघाने ठेवला आणि तो उमेदवार शेवटपर्यंत कोणाला पाहायला मिळाला प्रचंड मताने त्यावेळेला ते निवडून आले आणि त्यांनी सुरुवातच सांगितली होती जनतेला की या तालुक्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडेल शेतकऱ्यांसाठी जीवनदान ठरणारे प्रकल्पसुद्धा उभे हो करेल आणि म्हणून मग त्यांनी निवडून आल्याबरोबर त्या काळातल्या मुख्यमंत्री वसंतराव नाईक असतील यशवंतराव चव्हाण साहेब असतील शंकरराव चव्हाण असतील वसंतदादा पाणी या सगळ्यांची मदत घेऊन त्या काळामध्ये बोरी प्रकल्पाला मंजुरी घेतली आता हा बोरी प्रकल्प होत असताना अनेक विरोधकांनी त्रास देखील दिला काही गावं त्याच्यात जाणार होती काही जमिनी जाणार होत्या आणि म्हणून त्या लोकांच्या मिटिंगा घेणे लोकांना समजवून सांगणे हे सगळं त्या काळात त्यांनी केलं काही लोकांनी शेतकरी आंदोलनं केली विरोध केला पण लोकांना त्यांनी हे सर्व सांगितलं की आपल्याला याचा फायदाच आहे दोन चार टक्के लोकांचं नुकसान होईल जमिनी जाईल गावाचं पुनर्स्थापनाही करेल आणि त्या काळात त्यांनी हा महाप्रकल्प बोरी प्रकल्प उभा केला बोरी प्रकल्पावरच थांबले नाही तर शेजारी सावरखेड धरण आणलं बहादरपूर बागाला वरदान ठरणारं इंदाशी धरण त्यांनी आणलं मसवे प्रकल्पात अजून काही करता येईल का वडिलांचा वारसा तुमच्याकडे आला तो, तो वारसा चालत चालत माझ्याकडे आला आणि म्हणून हा मतदारसंघ याला कधीच पक्षाचं लेबल लागलं नाही हे mm. त्या नावानंच ओळखलं गेलं आणि त्याचा वारसा तुम्ही पूर्वेपासून तुमचं राजकारण पूर्वेपासून शरद पवारांसोबतच आता सुरुवात जी होती माझी मी पंच्याऐंशी साली वैद्यकीय व्यवसायात आलो पुणे येथून माझं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं आणि वडिलांनी सांगितलं की तुला शहरात हॉस्पिटल टाकण्यापेक्षा तू माझं जे मत माझा जो भाग आहे तामसवाडी आमचं गाव आहे मूळ तिथं तू वैद्यकीय व्यवसाय सुरू कर मी लोकांना समाजकारण देतो पण आरोग्याची सेवा देखील देणं महत्त्वाचं त्यामुळे शहरातलं जाता तू ग्रामीण भागात काम केलं पाहिजे मला पूर्वीपासून समाजसेवेची आवड होती राजकीय वारसा असल्यामुळे मी त्या बाबतचं एक स्वप्न देखील त्या काळात मी रचलेलं होतं आणि हे करीत असताना अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदला ग्रामपंचायतची निवडणूक लागली तामसवाडी ग्रामपंचायत लोकांच्या आग्रहाने मी ग्रामपंचायतची निवडणूक लढलो जिंकलो देखील तिथे विवाहित कार्यकारी सोसायटीची देखील निवडणूक माझ्या वाजास... नाही त्यावेळेला काँग्रेस हा विषय नव्हता मी आज जे राजकारण होत वडिलांच्या माध्यमात ते अपक्ष म्हणूनच कायम राहिले काँग्रेसचं लेवल त्यांना लागायचं पण ते वेगळ्या पक्षाचं कधी गेले नाही ते अपक्षही निवडून आले असतील ते ते काँग्रेसच्या भूमिकेबरोबरच राहील नंतर काँग्रेस म्हणून मी सांगेल आपल्याला की मग ग्रामपंचायत लढलो सोसायटीचा चेअरमन मी वीस वर्ष राहिलो त्याला ग्रामपंचायत किंवा सोसायटी हे काही पक्षी पक्षीय निवडलं जात नाही त्यातलं स्थानिक राजकारण असतं आणि मग पहिलं इलेक्शन माझ्या जीवनातलं मी तालुका शेतकी संघाचं लढलो पहिलं तालुक्यातलं पहिलं राजकारणातली निवडणूक माझी एकोणीसशे नव्वदला त्यावेळेला ते त्या नव्वदला हे मी शेतकी संघात प्रचंड सर्वात जास्त मतांना निवडून आलो आणि सामाजिक वसाह वैद्यकीय व्यवसायातलं माझं काम मी कधी पैशामागे धावलो नाही एक गरिबाचा डॉक्टर म्हणून त्या काळात माझी ओळख झाली आणि हे हो करीत असताना योगायोगानं ब्याण्णव साली जिल्हा परिषदची निवडणूक लागली त्यावेळेला आमचे आमदार काँग्रेसचे आमदार होते वसंतराव मोरेसाहेब आता त्यावेळेचा आमदार जो ठरवेल त्यालाच तिकीटं दिली जायची मला लोकांनी आग्रह केला की तुम्ही जिल्हा परिषद लढली पाहिजे वडिलांशी मी चर्चा केली त्यांनी सांगितले की तुला निवडणूक लढवायची असेल तर त्या लोकांनी तुझं नाव सुचवलं पाहिजे हां नाहीतर मी सांगितलं म्हणून तू राजकारणात येऊ नको लोकांच्या आवडीनं तुला राजकारणात यायचं आहे माझ्या गावातली मंडळी देखील वडिलांकडे आली त्यांनी सांगितले की मी त्याचा प्रचार करणार नाही माझा वारसा वारसा तो आहे पण तुम्ही ठरवलं पाहिजे कारण त्याला अपक्ष लढवायचा आहे mm -hmm. त्यावेळेला वसंतराव मोरे साहेब यांनी आताचे जे आमदार आहेत चिमनराव पाटील यांना त्यावेळेला काँग्रेसचं तिकीट दिलं जिल्हा परिषद mm -hmm. लोकांच्या आग्रहाने मी त्यावेळेला अपक्ष उमेदवारी केली माझं पॅनल उभं केलं माझं निशाणी त्यावेळेला उगवता सूर्य होतं उगवता सूर्य घेऊन नऊपैकी सहा जागा आमच्या त्यावेळेला निवडून आल्या मी सभापती होणार आहे अशा आविर्भावात मी होतो पण दुर्दैवानं समोरच्यांनी माझी काही एक दोन लोकं पळवायचा प्रयत्न केला त्यामुळे मला थोडा त्रास झाला पण मी लोकांच्या इतिहासामध्ये एक वेगळं राजकारण करण्याचा जो संकल्प केला होता त्याला यश मला मिळालं आणि मी जिल्ह्यातला पहिला अपक्ष सभापती म्हणून पंचायत समितीमध्ये कामाला सुरुवात केली तिथे पक्ष नव्हताच वडील हे अपक्ष राहायचे त्यांचा वस काँग्रेसचा विचार काँग्रेसचाच होता त्यावेळेला इतर पक्षही नसायची त्यामुळे अंतर्गतच आमच्या लढाया होत्या आमचे आमदारही काँग्रेसचे जरी असले तरी वडील आणि त्यांचीच युद्ध सातत्याने व्हायची एकदा ते आले एकदा हे आले अशाच पद्धतीचं राजकारण पूर्वीपासून या तालुक्यामध्ये सुरू होतं आणि तो वसा वारसा जपण्याचं काम मी सभापती झाल्यामुळे नवीन एक चेहरा लोकांना मिळाला मग या मतदारसंघात आता काम करताना जिल्ह्यात जर बघितलं आपण तर अनिल भाईदास पाटील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार आहेत ते अजितदादांसोबत आहेत तुम्ही शरद पवारांसोबत पूर्वीपासून राहिलेला आहात अजितदादांनी कधी संपर्क केला तुम्हाला आता ह्या सगळ्या घडामोडींमध्ये मी चौदा ते एकोणीस राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव आमदार म्हणून या भागात निवडून आले याच भागात नाही तर पूर्ण खानदेशमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मी एकमेव आमदार होतो धुळे नंदुरबार जळगाव जिल्ह्यात आणि एक, एक प्रचंड विश्वास आदरणीय पवारसाहेबांनी माझ्यावर टाकला मी आपल्याला थोडी पार्श्वभूमी माझ्या राजकारणातली देखील सांगेल की पंच्याण्णवला त्या काळामध्ये निवडणुका लागल्या होत्या त्यावेळेला शरद पवारसाहेबही मुख्यमंत्री होते सातत्यानं आमचे वडील हे अपक्ष म्हणून राहायचे नव्वद पं ऐंशी साली आमचे वडील अपक्ष निवडून आले ते वाघ या निशाणीवर जनतेशी त्यांचा साम सातत्यानं संपर्क असायचा त्यांची जी लोकप्रियता होती तो विशिष्ट मतदार त्यांच्याबरोबर सातत्यानं असायचा आणि म्हणून ऐंशीला त्यांनी काँग्रेसकडे मागणी केली पण काँग्रेसनं त्याला तिकीट त्यांना तिकीट नाकारलं त्यावेळेला जनतेनं सांगितलं की तुम्ही अपक्ष उभं राहिलं पाहिजे आणि मग एकोणीसशे ऐंशी साली आमचे वडील कैलासी भास्करराव आप्पा हे वाघ या निशाण्यावर निवडून आले त्यावेळेला प्रतिभाता या राज्याच्या त्यावेळेच्या विरोधी पक्षनेत्या होत्या काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या मग त्या काळात त्यातली तिकीट नाकारल्यामुळे वडिलांनी ही भूमिका घेतली की आता या मतदारसंघालाच काम आपल्याला करायचं आहे त्यामुळे जनतेचा प्रतिबंध करीत असताना अपक्ष का होईना मला लढायचं आहे आणि जत जनतेनं त्यांना प्रचंड प्रतिसाद दिला ते ऐशीला अपक्ष निवडून आले काँग्रेसने ज्यांना तिकीट दिलं त्यांचं डिपॉझिट देखील या मतदारसंघातून गेलं नव्वदला देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली की नव्वदला ते परत अपक्ष उभे राहील वाघ या निशाणीवर वा। दुर्दैवानं त्यावेळेला समोरच्याना कळालं की एक सिंह निशाणी पण दिली गेली पॅराल वाघ आणि सिंह हे सारखेच दिसायचे आमच्या विरोधकांनी त्या काळात त्यांचे जे विरोधक होते कुठील डाव खेळण्यात ते सातत्यानंच अग्रेसर असायचे त्यात चिमनराव पाटील यांची भूमिका नेहमीच त्या पद्धतीची असायची कुठील डाव खेळून राजकारण त्यांनी केलं सरळ मार्गी त्यांचं राजकारण कधीच राहिलं नाही त्यावेळेला त्यांच्याच एका कार्यकर्त्याला त्यांनी उभं केलं सिंहनिशाणी त्यांना दिली आमच्या वडिलांचा हा होता की मी आईशिरा निवडून आलो आहे त्यामुळे मी वाघच घेणार आम्ही पुष्कळ प्रयत्न केले पण त्यांचा स्वभाव मानी स्वाभि स्वाभिमानी होता त्यामुळे त्यांनी सांगितलं की वाघच निशाणी घेणार मग वाघ ही निशाणी त्यांनी घेतली लोकाला वाघ आणि सिंह याच्यातला फरक कळायचा नाही आणि नऊ हजार मतं सिंहानं घेतली आणि दुर्दैवानं ती आपलीच मतं होती आणि अवघ्या एक हजार मतानं आमचे वडील त्यावेळेला नव्वदला पडले mm -hmm. पण त्यांचं एक स्वप्न होतं की या मतदारसंघात मी आमदार होऊनच जाईल आणि राहिलेले कामं पूर्ण करेल yeah. मी मरेल तर आमदार होऊनच मरेल हे काही स्वतःच्या स्वार्थासाठी नाही पण राहिलेली विकासाची कामं मला पूर्ण करायची आहे आणि लोकांचं नव्वदचं स्वप्न अपूर्ण राहिलेलं मला पूर्ण करायचं आहे आणि म्हणून पाच वर्ष ते जनतेमध्येच राहिले सुदैवानं त्या काळात मी सभापती म्हणून काम केलं त्यामुळे तालुक्यामध्ये एक नवीन चेहरा विकासाचा जो राहिलेला अर्धवट भाग होता तो मी सभापती असताना पूर्ण केला पंच्याण्णवला निवडणुका लागल्या मी आपल्याला सांगेल माझ्या डोक्यात वेगळ्या संकल्पना होत्या की आता आपण किती वेळा अपक्ष राहायचो वडील अपक्ष नेहमीच लढतात दोन वेळा ते अपक्ष निवडून आले पण आपल्याला मला राजकारण करायचं असेल तर कुठल्या तरी पक्षाची स्था असली पाहिजे नेतृत्व आपल्याला असायला पाहिजे आणि म्हणून या भूमिकेतलं वावरत असताना लोकांनी सांगितले की आता नवीन वार निर्माण झालं आहे राज्यामध्ये त्यावेळेला गोपीनाथ मुंडे साहेब या सरकारच्या विरोधात बाहेर निघाले आणि मी सभापती असताना जळगावला आलेले असताना गोपीनाथ स्वर्गीय गोपीनाथ साहेब यांची मी भेट घेतली त्यांना सांगितलं की माझे राजकारणात यायची इच्छा आहे तुमचा आशीर्वाद असेल तर मी भाजपकडे यायला तयार आहे माझं हे मान्य करायला लागेल की माझ्या डोक्यात त्यावेळेला भाजप होतं आणि त्यावेळेला मी त्यांची भेट घेतली त्यांनी सांगितलं की तुझ्या तुमच्यासारखे तरुण जर येत असं असतील कैलासशी वा, आमच्या वडिलांना ते ओळखायचे त्यांच्याबरोबर ते आमदार म्हणून राहिले होते त्यांचा वसा वारसा तुम्हाला मिळेल त्यांचा आशीर्वाद मिळेल आणि तुमचं स्वतःचं चार वर्षाचं पंचायत समिती म्हणून जे काम आहे त्याचा तुम्हाला फायदा होईल आणि माझा प्रवेश नक्की झाला गोपीनाथ mm -hmm. मुंडे साहेब दुसऱ्या दिवशी येणार होते रातल्या रात्री ते पारव्याला मुक्कामाला देखील आले पण वडिलांनी हट्ट धरला की जातीय जातीयवादी पक्षाबरोबर तू जायचं नाही तू गेला तर माझं तोंड पाहू शकणार नाही मला वाटतं मुलाच्या दृष्टीनं वडिलांचे हे शब्द कधीच योग्य नाही वडिलांनी शब्द काढले की तू जातीवादी पक्षाबरोबर जायचं नाही तुला राहायचं असेल तर तू इतर पक्षामध्ये जा काँग्रेसबरोबर जा पण मला भाजप चालणार नाही आमच्या सगळ्याच कार्यकर्त्याच्या बैठका झाल्या मी त्यांना सांगितलं की मी जात नाही त्यांनी सांगितलं की मला लोकांना शब्द दिला आहे मला पंच्याण्णवची निवडणूक लढायची आहे अपक्ष आणि त्यावेळेला ते चष्म्या आणि शणयवर उभे राहिले आपल्याला सांगायला मला आनंद होईल की त्यावेळेला त्यांच्यासमोर जी अकरा उमेदवार होती उमेद त्या सगळ्यांचं डिपॉझिट त्यांनी घालवलं काँग्रेसचे जे उमेदवार होतं त्यांचीसुद्धा डिपॉझिट त्यावेळेला गेलं प्रदीप पवार म्हणून त्यांचंसुद्धा डिपॉझिट गेलं आणि ते चौतीस हजार मताने निवडून आले निवडून आल्यानंतर जे काही विकासाचे कामं होते त्यांनी त्यावेळेला युतीचं सरकार आलं त्यांच्या माध्यमातून परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला दुर्दैवानं या तालुक्याचं दुर्भाग्य की सहा महिन्यात उदय आजार त्यांना आला आणि ते त्यातनं आम्हाला सोडून गेले मतदारसंघात हा मोठा शॉक होता mm -hmm. की मतदारसंघाच्या फार मोठ्या अपेक्षा होत्या त्यांच्या निवडण्यात की सा आप्पा निवडून आले तर राहिलेले सारे प्रश्न आपले मार्गी लागतील ठीक आहे जन्ममृत्यू आपल्या हातात नसतो ते आम्हाला सोडून गेले मग त्यांचा वसा वारसा चालवण्याच्या संदर्भात माझी भूमिका अतिशय महत्त्वाची होती आपल्या माहितीसाठी की आप आमच्या वडिलांना त्यावेळेला शेवटच्या दर्शनाला जे म्हणतात किंवा त्यांना अंत्यविधीसाठी त्यावेळेचे उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे साहेब येऊन गेले अपक्ष आमदारांची जी टीम आमच्या वडिलांनी तयार केली होती त्यात अनिल देशमुखला भरपूर वर्लान त्याचं नेतृत्व आमच्या वडिलांनी ने केलं त्या चौदा सोळा आमदारांचं नेतृत्व अपक्षांचं त्यावेळेला अनिल देशमुख साहेब होते हर्षवर्धन पाटील होते अशोक दांडेगावकर साहेब होते विजयकुमार गावित असे अनेक लोक जे नेतृत्व त्यांनी केलं त्यांना देखील बाळासाहेब ठाकरेंनी विचारलेलं होतं की तुम्हाला काही हवं आहे का त्यांनी सांगितलं की मला काही आता या वयामध्ये मंत्रिपद नको आहे मला एकच पाहिजे की माझ्या मतदारसंघाचा विकास आणि मी जो शब्द दिला आहे तो परिपूर्ण करायचा आहे आणि मग या त्यांनी अंत्यविधीला येत असताना मला हेच सांगितलं की तुम्हाला पण वडिलांच्या जागेवर अपक्ष लढायचा आहे आणि जनतेची इच्छाच होती त्यावेळेला सरकार हे वास्तविक काँग्रेसचं नव्हतं mm -hmm. त्यावेळेला मनोहर जोशी साहेब मुख्यमंत्री होते उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे साहेब होते आणि काँग्रेसचं तर काही इथे हेच नव्हतं विरोधी पक्ष म्हणून होतं त्यामुळे माझीसुद्धा भूमिका हीच होती की आपण अपक्ष आप लढायचं आहे मी कुठल्याही पक्षात राहिलो असतो तो निवडेल ही भूमिका या मतदारसंघात होती पण आपल्या माहितीसाठी सांगेल की त्यावेळेला दिल्लीत केंद्रीय मंत्री असलेले पवार साहेब मी एका पंचायत समितीचा सभापती असताना निवडणुकीला वेळ होता <ड़ीज़ी> सहा महिन्याने लोकसभा लागणार होती त्यामुळे माझी निवडणूक पोटनिवडणूक लोकसभेबरोबर होणार होती त्यामुळे आम्ही त्यावेळेला नरसिंहराव पंतप्रधान होते पवारसाहेब संरक्षण मंत्री केंद्रात होते विजय नवल पाटील त्यावेळेला आमचे खासदार खासदार होते त्यावेळेला दिल्लीला मी त्या परिषदेला गेलेलो असताना त्यांनी विजय नवल पाटलांच्या मार्फत पवारसाहेबांनी निरोप दिला की मला डॉक्टर सतीश पाटलांना भेटायचं ते आल्याचं कळालं आहे तुम्ही त्यांना बंगल्यावर घेऊन या त्यानंतर विजय नवल पाटलांनी आम्हाला निरोप पाठवला आता पवारसाहेब मोठे नेते आहेत आणि त्यामुळे त्यांचा निरोप आल्याप्रमाणे मी त्यांच्या बंगल्यावर त्यांना भेटायला गेलो पवारसाहेबांनी सांगितलं की भास्करराव म्हणजे माझे वडील गेले ही बातमी कळाली अतिशय वाईट वाटलं आणि म्हणून मला येता आलं नाही पण तुम्हाला तेवढ्यासाठी बोलवलं आहे त्यावेळेला त्यांनी मला सांगितले की आता तुमचा पुढचा प्रवास कसा राहणार आहे मला माहिती की तुम्ही निवडून याल सगळ्या सर्वेच तुमच्या बाजूने आहे पण तुम्ही कसं मी मी त्यांना पवार पवारसाहेबांना की मी वडिलांचाच वारसा चालवणार आहे मी देखील अपक्षच राहणार आहे आणि मला जे काही स्वप्न गोपीनाथ मुंडे साहेब इतरांनी दाखवलं आहे त्यामुळे मी तिथेच जा गेलेलं मला योग्य राहील मला त्यावेळेलाच त्यांनी मंत्रिपदाचे आप आश्वासनं देखील दिलेले होते पवार साहेबांनी मला अर्धा तास घेऊन सांगितलं की डॉक्टर तुम्ही तरुण आहात तुम्ही प मी तुम्हाला प्रवाहाच्या विरोधात लढायला सांगतो आहे पण तुम्ही विचारपूर्वक निर्णय घ्या मी सांगेल की काँग्रेस आज विरोधात आहे पण भविष्यात तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो मी सांगितलं की साहेब मी घरी गेल्यावर विचार करून सांगतो नंतर मी आलो मतदारसंघाच्या लोकांशी चर्चा केल्या माझे मामा जे होते कैलासवासी केम बापू पाटील हे काँग्रेस विचाराचे होते आणि त्यांचं आणि पवार सा चांगलं शक्य होतं ते राज्य अनेक वर्ष मंत्री, मंत्री देखील होते काँग्रेस विचाराचे होते आणि मी निर्णय माझा पक्का झाला की आपण अपक्षच लढायचं परत पवार मार्फत त्यांच्यामार्फत साहेबाचा निरोप आला की तुम्हाला भे भेटायला बोलवलं आहे त्यावेळेला सुशीलकुमार साहेब हे काँग्रेसचे अध्यक्ष होते विलासराव देशमुख साहेब परत स सा काँग्रेसमध्ये सक्रिय व्हायला लागलेले ला होते आणि मला पुण्याला बोलवलं अजून मला विनंती केली की आम्ही तुम्हाला तिकीट द्यायला तयार आहोत म्हटलं तिकीट तर मिळेल साहेब पण माझ्या मतदारसंघाचं काय त्यांनी सांगितलं की चिंता करू नका हे जास्त दिवस सरकार राहणार नाही परत आपलेच दिवस येतील तुम्ही माझ्या विश्वासावर प्रवेश करा अनेक बाबतीतलं प्रेशर माझ्यावर आणलं गेलं मी आपलं हं जसं की मतदारसंघाची इच्छा होती की मी अपक्षच लढावी पण आता ते बाकीच्या काही गोष्टी सांगता येणार नाही पण माझ्यावर वेगळे प्रेशर आणले गेले आणि मी म्हटलं की मी परत एकदा विचार करून निर्णय घेतो आणि एका अर्थानं मी त्यांना होकारच दिला की मी काँग्रेसचं तिकीट घ्यायला तयार आहे ही गोष्ट त्यावेळेला भाजपचे त्यावेळेला ज्येष्ठ नेते होते कैलासशी उत्तमराव नाना पाटील यांना कळाली आणि ते पारवायला आले स्वर्गीय इथले भाजपचे जे नेते होते मुरलीधर भाऊ दाणेस यांच्यामार्फत त्यांनी मला निरोप दिला मी त्यांच्याशी अर्धा तास बोललो मला बोलवलं गेलं उत्तमराव नानांनी स्वर्गीय मुरलीधर दाणे यांच्या घरी आणि त्यावेळेला जी चर्चा झाली की अरे तू असा वेगळा विचार का करतो आहे मतदारसंघाचं नुकसान करतो आहे तुझं नुकसान करतो आहे तू आत्ता सांग मी गोपीनाथ मुंडेंशी बोलतो तू अपक्ष लढत असेल तर अपक्ष लढ आमचा पक्ष इथे येणार नाही तुला पाठिंबा देतो पण तुला मंत्रिमंडळाचं मी आजच शब्द देतो त्यावेळेला उत्तमराव नाना पाटील हे जनसंघाचं मोठं नेतृत्व होतं तू सांगत असशील पोटनिवडणूक लोकसभेची लागली होती त्यावेळेला एम के आणण्यास उमेदवार नव्हते त्यांनी सांगितलं की तू सांगत असशील तर तुला खासदारकीचंही तिकीट आज डिक्लेअर करतो पण तू चुकीचा निर्णय घेऊ नको पण काय माहीत नाही काय योग पुढचे होते त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की आता माझा होकार झालेला आहे आणि आता मला निर्णय बदलवता येणार नाही त्यांची माफी मागून मी परत माझ्या मार्गाला आलो माझं दुसऱ्या दिवशी काँग्रेसचा ए बी देखील आला लोकांचा प्रचंड विश्वास केला असे आप्पांवर होता माझ्यावर होता ज्या पंच्याण्णवला काँग्रेसचा डिपॉझिट इथे गेलं या मतदारसंघात त्याच शहाण्णवला काँग्रेसचं तिकीट घेऊन मी छत्तीस हजार मतानं इथे निवडून आलो तेव्हापासून शरद पवार त्यापासून मी पवारसाहेबाचा जो हात धरला तो आजपर्यंत आहे यानंतर मग खरी सुरुवात झाली माझ्या राजकीय जीवनाला मी काँग्रेसचा आमदार असतानाही पवार साहेबांनी काही नेत्यांवर जबाबदारी टाकली होती की मी याला काँग्रेसमध्ये आणलं आहे आणि म्हणून जे आयुध आपल्या लोकशाहीत वापरले जातात असेंब्लीमध्ये वापरल्या जातात त्याची जबाबदारी आर आर पाटील साहेब यांच्यावर त्यांनी टाकली वधुकाराव पिचड आमचे विरोधी पक्षनेता यांच्यावर टाकली आणि मग प्रश्न कसे मांडायचे कशा पद्धतीने प्रश्न सोडवायचे या प्रकारची जबाबदारी त्या काळात घेतली मला सांगायला आज आनंद होईल की नव्याण्णव साली आदरणीय पवार साहेबांचा कुठेतरी अवमान केंद्रीय स्तरावर झाला पवार साहेब मुंबईला आले त्यांनी निरोप पाठवले माझ्याकडे माझा मुक्काम त्यावेळेला मॅजेस्टिक आमदार रूम नंबर दोनशे बाराला होता की आता आहे तिथेच राहायची भूमिका मी घेतली होती पण आदरणीय साहेबांनी पदमसिंग पाटलांना माझ्याकडे पाठवलं की पवार साहेबांनी अर्जंट मिटिंग बोलवली तेव्हा सिल्वर वोक नावाचं त्यांचा रामालय नावाचा फ्लॅट होता त्या फ्लॅटवर मिटिंग झाली त्या फ्लॅटवर मला बोलवलं आणि फक्त बारा चौदा पंधरा आमदार त्यावेळेला होते पवार साहेब होते छगन भुजबळ साहेब होते मधुकरराव साहेब होते वसे पाटील होते अजितदादा होते आणि जे त्यांचे त्यावेळेचे एकनिष्ठ जे पंधरा आमदार होते त्याच्यात सतीश पाटील देखील होता त्यावेळेला पवार साहेबांनी भूमिका मांडली की आता आपल्याला महाराष्ट्राचं जा स्वाभिमान जागायचं आहे आणि म्हणून आपल्याला एक पक्ष नव्यानं स्थापन करायचं आहे तेव्हा सुद्धा परत शरद पवारां मी त्यावेळेला काँग्रेसचा आमदार होतो पण पवार साहेबांनी भूमिका घेतल्यानंतर ज्या काही सह्यांची मोहीम तिथे काढली आमदारांनी सह्या दिल्या त्या पंधरामध्ये सई सतीश भास्करराव पाटील याची होती की आम्ही काँग्रेस सोडून राष्ट्र म्हणजे त्यावेळेला जो नाव दिलं गेलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यावेळेला नव्याण्णवला मी साहेबाच्या सहमतीने किंवा जो नवीन भूमिका घेतली त्याच्यात सतीश पाटलानं पवारसाहेब आण संपर्क केला का तुम्हाला आता मी त्याच्यात परत मला असं वाटतं की तो इतिहास मग थोडा अपूर्ण राहील म्हणून मला वाटतं की मी कसा पवार साहेबाशी जोडलो कशा पद्धतीनं आलो हे सांगणं देखील महत्त्वाचं मला वाटतं तर राष्ट्रवादीत मी प्रवेश केला त्यावेळेला अनेक काँग्रेसच्या नेत्यांनी मला आग्रह केला की सा सतीश तुम्ही राष्ट्रवादी जाता कामा नाही तुम्हाला इथेच भवितव्य आहे पण मला शरद पवारांचं नेतृत्व तेव्हाही मान्य होतं आणि आजही मान्य आहे त्यामुळे मी कोणत्याही भूमिकेला त्यावेळेला प्रोत्साहन दिलं नाही साहेबाबरोबरच राहिलं नव्याण्णवला काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगळी लढली नव्याण्णवला पक्ष वेगळे झाले काँग्रेस वेगळी लढली राष्ट्रवादी वेगळी लढली आमच्याकडे काँग्रेसच्या भूमिकेतनं प्रदीप पवार ज्यांचं पंच्याण्णवला ते लढले होते त्यांनाच नव्याण्णवला तिकीट मिळालं आणि <laughs> मला राष्ट्रवादीचं तिकीट मिळालं आमचं चिन्ह नव्यानं चिन्ह आम्हाला मिळालं सुरुवातीला आम्हाला चरखा दिशा मिळाली होती काही दिवस आम्ही चरखा फिरवला पण अचानक चरखा गोठवला गेला आणि आम्हाला चिन्ह मिळालं त्यामुळे चिन्ह ते त्यावेळेसारखं एवढा फास्ट मीडिया नव्हता इलेक्ट्रॉनिक मीडियावर आज तर रात्रीतून चिन्ह जातं त्यावेळेला फार अनेक अडचणी होत्या तरी देखील आपण तो, तो वसा वारसा घेऊन राष्ट्रवादीची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला पण बडगाव तालुक्यामध्ये तिथल्या नेतृत्वानं स्थानिक नेतृत्व म्हणून आपण पंजाला मतदान केलं पाहिजे असं आव्हान केलं जे पंच्याण्णव श्याण्णवला मी पंजा निषेणी घेऊन गेलो ते नव्याण्णवला वेगळे लो लोक घेऊन गेले त्यामुळे राष्ट्रविवादी विरुद्ध घड्याळ नाही राष्ट्रवादीविरुद्ध पंजा अशी ती लढाई झाली आणि त्यावेळेला जे पराभूत उमेदवार होते माझे चिमनराव पाटील यांनी शिवसेनेची उमेदवारी घेतली आणि मग दोन पक्षामध्ये मतं मत आमचे मतविभागणी झाली आणि नव्याण्णवला मी अवघ्या दोन हजार मतानं पडलो काँग्रेसच्या उमेदवारानं अठ्ठावीस हजार मतं घेतली ती माझीच मतं पण दुर्दैवानं नव्याण्णवला माझा पराभव झाला पण हे पराभवाचं असं हो शल्य पवारसाहेबाला होतं mm -hmm. किंवा सतीश पाटलाला आपण कुठेतरी न्याय दिला पाहिजे आणि म्हणून पवार साहेबाने नेहमीच मला न्याय देण्याची भूमिका घेतली आणि म्हणून पवार साहेबाचं जे नेतृत्व मी मान्य करतो की एखादी कार्यकर्ता प्रामाणिकपणे काम करत असेल तर त्याला न्याय देण्याची भूमिका पवार साहेब घेतात आणि म्हणून मी <laughs> नव्याण्णवला पडलो त्यांनी मला पक्ष संघटनेत संघटन सचिव म्हणून राज्यामध्ये स्थान दिलं त्यानंतर दोन हजारला आमची महाराष्ट्र राज्य हाऊसिंग फायनान्सचं इलेक्शन झालं मी त्यात निवडून आलो पवार साहेबांनी मला तिथे चेअरमन केलं अनेक सिनियर लोक असताना साहेबांनी मला हाऊसिंगचं चेअरमन केलं राज्याचं शिखर बँक सारखंच आहे आणि म्हणून पवार साहेबापासून बी कधी लांब गेलो नाही आपण जो प्रश्न आता विचारला आहे की की आमची काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा राष्ट्रवादीचे दोन तुकडे भाजपने केले पहिले उभाटा फोडला उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे काही आमदार शिंदे गटात गेले त्यांचा एक पक्ष उभा राहिला आमचे देखील दोन तुकडे झाले अजितदादा पवार यांना पळवलं गेलं त्यांचा वेगळा पक्ष स्थापन झाला मी चौदा mm -hmm. ते एकोणीस अस आमदार असताना जिल्ह्याचा अध्यक्ष देखील होतो आणि पक्ष वाढीच्या संदर्भात आता पक्ष वाढला पाहिजे चांगले उमेदवार निवडले पाहिजे म्हणून माझा तो प्रयत्न होता आणि मी जिल्हाध्यक्ष असताना त्यावेळेला भाजपचे असलेले अनिल भाईदास पाटील mm -hmm. यांना मी राष्ट्रवादीत का आलं पाहिजे ही भूमिका सांगितली कारण ते भाजपकडून दोनदा पराभूत झाले होते तुम्ही भाजपमधून निवडून येऊ शकत नाही हे सर्व त्यांना सविस्तर मी आकडेवारीनुसार पटवून दिलं आणि मी आणि त्यावेळेचे माझे आमदार साहेबराव पाटील यांनी हा निर्णय घेतला की अनिल भाईदास पाटलांना आपण राष्ट्रवादीत आणलं पाहिजे मी आपल्या माहितीसाठी सांगेल की त्यावेळेचे राज्याचे अध्यक्ष आणि अजितदादा आमचे त्यावेळेचे नेते होते पक्षाचे त्यांच्याकडे अनिल भाईदासकडला घेऊन गेलो त्यांचा पक्ष प्रवेश केला आणि एकोणावीसला त्यांना उमेदवारीचा निर्णय घेतला आता तेच आमचा पक्ष वेगळा झाल्याबरोबर आपल्याला माहिती आहे की अजित अजितदादा त्यावेळेला शपथ घ्यायला निघून गेले सकाळची शपथविधी आपल्याला आठवत असेल की पहिल्यांदा निवडून आल्यावर सुद्धा अनिल भाईदास ते तेव्हाच त्यांचा जो स्वभाव आहे की वागण्याची पद्धत त्यावेळेस दिसून गेली होती ते त्याच वेळेला चालले गेले होते शेवटचे जे आमदार परत आले राष्ट्रवादीचे ते अनिल भाईदास होते दिल्लीहून त्यामुळे ते त्यांच्या भूमिकेशी प्रामाणिक तेव्हा बसूनच नव्हते त्यामुळे ते तिथे गेल्यानंतर त्यांना मंत्रिपद मिळालं कॅबिनेट मंत्रिमत मिळालं आणि मग ते निवडून आल्यावर माझ्याकडे आले आता कोणताही नेता आला तो पूर्वाश्रमीचं आपला असल्यामुळे त्याचं स्वागत करणं कर्मप्राप्त आहे मी त्यांचं स्वागत केलं त्यांनी मला म्हटलं की मला पाच मिनटं तुमच्याशी बोलायचं आहे ते माझ्या अँटी मला अँटी चेंबर तर नाही माझा सगळा मोकळा दरबार आहे पण माझ्या डायनिंग टेबलवर आले त्यांनी सांगितलं की मी अजितदादाचा निरोप घेऊन आला आता उद्या पक्ष अजितदादांच्या ताब्यात येणार आहे छिन्न अजितदादांच्या ताब्यात येणार आहे उद्या पक्षाचे ए बी अजित अजितदादा वाटणार आहे आणि अजितदादाने तुम्हाला निरोप दिलेला आहे तुम्ही लंडव नेते या जिल्ह्याचे तर तुम्ही बरोबर आले पाहिजे मी त्यांना सांगितलं की अजितदादा हे नेते नक्कीच आहेत पण त्या दिवसापासून ते आमचे नेते राहिलेले नाहीत त्यांनी पक्ष सोडल्यामुळे त्यांचं माझं नातं आता राहिलेलं नाही मी पूर्वा पूर्वीपासून पवारसाहेबाचं नेतृत्व मानलेलं आहे उद्या काही प्रसंग आला माझा पक्ष गेला चिन्ह गेला ए बी फॉर्म गेला तरी मी पवारसाहेब राहील ही भूमिका त्यांना मांडली आणि त्यांना सांगितली की सॉरी अजितदादा सांगा की मी आहे तिथे सुखी आहे आणि त्यानंतर मग हा विषयच मिटलेला आहे आता तुम्ही म्हणाला की शरद पवारांनी तुम्हाला प्रत्येक वेळी न्याय दिलेला आहे आत्ता जर मतदारसंघातली परिस्थिती बघितली ही जागा आहे शिवसेनेकडे शिवसेनेचे स्थानिक आमदार आहेत मग जागा वाटपामध्ये ज्याचा आमदार त्याची जागा असं सूत्र आहे मग आता ही जागा जर शिवसेनेला गेली तर शरद पवार कसे न्याय देणार तुम्हाला <coughs> याच्यात दोन प्रश्न आहेत जळगाव जिल्ह्यात पाच आमदार शिवसेनेचे हे शिंदे गटात गेलेले हो। मला जे आदरणीय पवार साहेबांनी जे सूत्र सांगितलं आहे किंवा आमचे अध्यक्ष राज्याचे जयंत पाटील यांनी जे सूत्र सांगितले हा प्रश्न आमच्याही डोक्यात होता की साहेब आम्ही सर्व माझं जे लाईफ आहे ते तुम्हाला होऊन दिलेलं आहे पक्षाच्या भूमिकेपासून आम्ही थोडंही लांब गेलेलो नाही मलाही लोकसभेच्या निमित्तानं आव्हान होतं पक्षाकडून की तुम्ही लोकसभा लढत असाल तर आपण तुमचंही नाव घेऊ पण मी सांगितलं की मला लोकसभा लढायची नाही माझं राहिलेलं जे स्वप्न आहे मतदारसंघाचं विकासाच्या बाबतीत ते मला परिपूर्ण करायचं आहे कारण मी चौदाला लोकसभा लढलो आहे आदरणीय पवारसाहेबांनीच मला आग्रह केला होता की चौदाची लोकसभा लढावी मी लढलो पण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मोदी साहेबाची सुरुवात आणि मोदीचं मोदी झालेलं ते कार्ड याचा बळी मी त्यावेळेला ठरलो वास्तविक आमचाच एक कार्यकर्ता त्यावेळेचा आम्हीच ज्यांना राजकारणात एंट्री दिली जे नगराध्यक्ष केले प त्यांना आम्ही मार्केट कमिटीला सभापती केलं तेच तिकडे जाऊन खासदार झाले त्यामुळे ते चौदाला विरोधात उभे राहिले नगरपालिकेच्या माध्यमातून ज्यांना आम्ही नेतृत्व दिलं होतं ते खासदार ए टी नाना पाटील पण पवारसाहेबांचा आदेश मी मानला कारण वातावरण तसंच दिसत होतं लोक आमच्याबरोबर होती पण लोकांना हो एकदा नरेंद्र मोदी साहेबाला पंतप्रधान पाहायचं त्याचा बळी सतीश पाटील ठरला ठीक आहे मी पराभव मान्य केला आपल्या माहितीसाठी सांगेल की चौदाला हा विषय आला होता मी जेव्हा पराभूत झालो चौदाला सहा महिन्यानंतर विधानसभा निवडणूक लागली त्यावेळेला असं वातावरण तयार केलं गेलं की आता सतीश पाटलाचं मतदारसंघात काही राहिलं नाही आमच्या पक्षांतर्गत अनेक लोक आहेत की जे सतीश पाटलाला घालवायला निघालेले ने माझ्या नेतृत्वाला कुठेतरी तो अडसर ठरतो त्यामुळे आता मी नाव सांगणार नाही कोण आहेत असं पण आहेत प्रत्येक पक्षात कोणी पुढे जाणारा माणूस असेल त्याला रोखण्याचा काही लोक प्रयत्न करतात पण त्यावेळेला माझा असा लोकांनी पवारसाहेबांकडे किंवा दादापडे असा इतिहास मांडला की इतक्या मतानं सतीश पाटील लोकसभेला पडले आता तिथे नवी विधानसभेला ते कसे निवडून येतील त्यामुळे नवीन चेहरा दिला पाहिजे अशी संकल्पना मांडली गेली माझ्या जीवनातला तो एक मोठा वेगळा प्रसंग होता काय केलं पाहिजे या प्रकारचा विचार राजकारणात कसा करावा हो, किती कोणाशी प्रामाणिक राहावं हो, या प्रकारचा तो विचार होता आपल्या माध्यमातनं जनतेला मी हे सांगू इच्छितो की असे अनेक गाव मी झेललेले आहेत आज जो प्रश्न विचारला तुम्ही की हा मतदारसंघ कुठे जाणं हाही प्रश्न त्यावेळेला होता तो विरोधी पक्षाचा नव्हता पण माझ्याच पक्षात तयार झालेलं चित्र होतं मी चौदाला मला वाटलं की मलाच तिकीट मिळेल मीच याचा हक्कदार आहे कारण पक्ष आणि ते वाढवण्यात मी कुठेही कमी पडलो नव्हतो त्यामुळे मला असा विश्वास होता की साहेब मलाच तिकीट देतील मी एरोडोला रॅली काढली किमान दहा ते पंधरा हजार लोकं माझ्या रॅलीत होते मी त्यांच्या साक्षीने फॉर्मदेखील भरला फॉर्म भरून बाहेर येताना अजितदादांचा निरोप आला अजितदादांचा निरोप आला मला आमच्या ड्रायवर मी रॅलीत असल्यामुळे तो फोन रिसीव करता आला नाही पण मग त्यांनी माहिती घेऊन आमच्या ड्रायव्हरला फोन केला की सतीश पाटलांशी अर्जंट बोलायचं आहे अजितदादांचा मेसेज अजितदादांनी ड्रायव्हरला सांगितलं ड्रायवर पळत आला की अजितदादांना अर्जंट बोलायचं आहे मी त्या रॅली सोडून बाजूला गेलो म्हटलं बोला दादा नमस्कार म्हटलं डॉक्टर कुठे आहेत म्हटलं मी आत्ता फॉर्म भरून बाहेर आलो कुठला पा म्हटलं विधानसभेचा मग तुम्हाला ए बी फॉर्म मिळाला का म्हटलं ए बी फॉर्म मिळाला नाही पण मला विश्वास आहे की ए बी फॉर्म मिळेल नाही म्हटलं तुम्हाला ए बी फॉर्म अजून मिळाला नाही तुम्ही कशाला काही करतात म्हटलं विषय तो नाही मी फॉर्म भरला आहे उद्या नाही मिळाला तर काही विषय नसतो मी वेगळा विचार करू शकतो ठीक आहे म्हणजे मोठ्या साहेबांशी बोला त्यांच्या शेजारीच मोठे साहेब मिटिंगच चालली होती ती कोणाला तिकीट द्यायचं फिक्स मोठ्या साहेबांनी विचारलं म्हटलं डॉक्टर तुमच्या विरोधात जनमताचा कौल दिसतो म्हटलं जनमताचा कोल म्हणजे कोणाचा काही ठराविक लोक सांगत आहेत की जनमत सांगत नाही म्हटलं जे तुमच्या जिल्ह्यातले नेते आहेत त्यांचा विरोध आहे की सतीश पाटील निवडणार नाही म्हटलं साहेब आप शेवटी तुम्ही माझे नेते आहात तुम्ही घेणार तो निर्णय मला मान्य आहे म्हटले डॉक्टर तुमच्या घरात कोणाला तिकीट दिलं तर चालेल का तुम्हाला सोडून म्हटलं साहेब माझं तिकीट कट होतं आणि मी दुसऱ्याचं नाव कसं सुचवू शकतो मग म्हटलं तुम्हाला काय वाटतं म्हटलं साहेब काळ्या दगडावरची रेगी की सतीश पाटील तुम्हाला विश्वास आहे म्हटलं साहेब विश्वास आहे ठीक आहे म्हणे पण विचारपूर्वक निर्णय घ्या म्हटलं साहेब विचारपूर्वकच सांगतो की सतीश पाटीलच निवडून येईल तुम्ही विश्वास ठेवा ते म्हटलं ठीक आहे मी तुला उद्या अकरा वाजता ए बी फॉर्म पाठवतो आणि खरोखर दुसऱ्या दिवशी माझा अकरा वाजता ई वी फॉर्म मला मिळाला आपल्याला सांगायला मी खरं म्हणजे या गुपीतं मी आपल्याला सांगतो या माध्यमातनं की चौदाला पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये एकमेव एरंडोल मतदारसंघात नरेंद्र मोदी साहेबाची सभा झाली त्यावेळेचे पंतप्रधान लोकसभेनंतर सहा महिन्यात ती तिथे आले एकमेव सभा झाली प्रचंड लाखो म्हणजे लाखो लोकांचा जनसमुदाय मतदारसंघात होता सतीश पाटील कसा निवडून येईल हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता पण तेव्हा सुद्धा या लाटेत सतीश पाटील एकटा या धुळे जळगाव नंदुरबारमध्ये एकटा राष्ट्रवादीचा आमदार निवडून आला आणि मी निवडून आल्यानंतर सत्कार सोहळा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात झाला त्यावेळेला सुनील तटकरे आमचे अध्यक्ष होते दिलीप वसे पाटील आणि सगळे प्रमुख होते प्रत्येक जे राष्ट्रवादीचे आमदार निवडून आले त्यांचा सत्काराचा कार्यक्रम होता पवार साहेबांनी सांगितलं हे सगळे सत्कार थांबवा पहिला सत्कार करा सतीश पाटलाचा बरं की सगळे तुम्ही जे बसले आहेत त्यांनी विरोध केला होता की सतीश पाटलाला तिकीट देऊ नये पण त्याच्यावर विश्वास ठेवून मी त्याला तिकीट दिलेला आहे तो मोदी साहेबाची सभा होऊन देखील निवडून आला आहे त्याचा पहिला सत्कार करा आणि सत्कार करा आणि त्याला आजच्या आज राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष म्हणून पत्र द्या आणि त्याच्यावर जबाबदारी टाका मला वाटतं हा जो विश्वास आहे तो आदरणीय पवार साहेबांचा मी कमवला आहे म्हणून मी त्यांचा मावळा म्हणून सांगतो आज आपण जो प्रश्न विचारला की ही जागा शिवसेनेला उभाटायला जाईल मग तुमचं काय मी सांगेन की हा प्रश्न मी पवार पवारसाहेबाला देखील विचारला होता जयंत पाटलाला देखील विचारला होता त्यांनी सांगितलं की आपण सगळ्या पक्षांनी म्हणजे काँग्रेस असेल उभाटा असेल किंवा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सर्वे केला की इलेक्टेड मेरिट ज्या मतदारसंघात ह्या गद्दार आमदारांना पाडण्यासाठी जी ज्याचं इलेक्टेड मेरिट असेल त्याला प्राधान्य दिलं पाहिजे आणि आज सांगायला मला आनंद होईल की जो सर्वे झाला आहे त्याच्यात सतीश पाटील हल्लीच्या आमदारापेक्षा सहा सात टक्क्यानं पुढे आहे त्यामुळे पराभूत होण्यापेक्षा इलेक्टेड मेरिटवर माझं तिकीट होईल याचा मला विश्वास आहे च चाळीसगाव आणि पारोळा ह्या जागेचं एक्सचेंज होणार असं सुरू आहे चाळीसगावची जागा उन्मेश पाटील यांना आणि हे असं काही तुमच्या कानावर आहे का माझ्या माझ्या कानावर अशा गोष्टी आलेल्या नाही या चर्चा आहे लोक की लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर हो, करण पवार यांचा प्रवेश झाला उन्मेश पाटील हे मातोश्री वगैरे त्यांनी त्याला पाठिंबा दिला मला मातोश्रीवरूनच फोन होता की तुमच्या पुतण्याला आम्ही उमेदवारी देतो आहे त्यावेळेला आमचं थोडंसं मतभेद होते मनभेद होते आणि म्हणून त्यांना असं वाटलं की सतीश पाटलांना तिकीट म्हणजे सतीश पाटलाच्या पुतण्याला तिकीट दिलं तर मग ते मदत करतील का नाही त्यावेळेला मातोश्रीहून आलेल्या बंगल्यावरच्या फोनला मी उत्तर दिलं की महाविकास आघाडीचा जोही उमेदवार असेल त्याला मी पाठिंबा देईल आणि त्यातल्या त्यात करण पवार हा माझा पुतणा आहे माझ्या घरातलाच आहे ठीक आहे काही मनभेद मतभेद कोणत्या कारणाने झाले माहीत नाही पण त्यांना तिकीट देत असाल तर यानिमित्तानं आमचे मनभेद दूर होतील मतभेद दूर होतील आणि माझ्या कुटुंबातल्याच मुलाला तिकीट दिलं तर आम्ही त्याचा प्रचार करू मला माहीत नाही तिथे काय काय घडामोडी झाल्या त्यांनी कोणाला काय दिलं आज चर्चा या आहेत की उन्मेश पाटील तिथे उमेदवारी करायला तयार मला असं वाटतं की आज मी जो म्हटलं की इलेक्टेड मेरिट त्यामुळे कोणती जागा कोणाला सोडावी यापेक्षा जिथे इलेक्टेड मेरिट आता पाच जागेचं सोडाच पण आज चाळीसगावला जे उमेदवार आहेत बंगेश हे भाजपचे उमेदवार आता मी माझ्या दृष्टीनं कोणताही उमेदवार कमजोर नसतो त्या सगळ्याच दृष्टीनं पुढे आहेत पैशानं पुढे आहेत सत्तेनं पुढे आहेत वाटेल ते करू शकतात मग अशा परिस्थितीत इलेक्टेड मेरिट म्हणून जर पाहिलं मग तो उभाट्याकडे तसा उमेदवार असेल राष्ट्रवादीकडे कोण असेल याला प्राधान्य दिलं तरच मग या गोष्टी आपल्याला यशाकडे घेऊन जातात त्यामुळे आता ही जागा कोणाला सोडायची हा शेवटी हा विषय वरिष्ठांचा आहे आता हे जागा शेअर करणं चालू आहे शेवटी उबाटाला किती मिळणार काँग्रेसला किती मिळणार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांना किती मिळणार हा प्रश्न त्यांच्या याच्यावर आहे तिघांनी सर्वे केलेला आहे आणि मेरिटप्रमाणे मग जी जागा सुटेल त्याला त्यामुळे याचं उत्तर मी आज देऊ शकत नाही त्यामुळे इलेक्टेड मेरिट हे कुठेतरी काउंट केलं जाईल तुम्ही आता करण पाटील यांचा विषय काढला करण पाटील यांना तुम्ही लोकसभेला मदत केली होती आता ते तुम्हाला मदत करतील का विश्वास आहे का तेवढा मला पूर्ण विश्वास आहे बघा असा आहे काही गोष्टी घरातल्या असतात काही गोष्टीमुळे मतभेद झाले असतील पण करण पवारलाही झोपेतही विचारलं की या मतदारसंघात एरोंडोर पार्यामध्ये सर्वात जास्त कोण क कोणी काम केलेलं आहे कोण फिरलेला आहे ह्याचा लेखाजोखा त्यांच्याकडेही आहे त्यामुळे मी सगळ्या गोष्टी बाजूला सारून या मतदारसंघात त्यांना जे काही मदत मिळवायची ती मिळवून दिली बिना पैशाची आज करण पवारला उभाटा याच्याकडून मशाल या चिन्हावर जर बहात्तर चौऱ्याहत्तर हजार मतं मिळाली असतील मला वाटतं त्याच्यात सतीश आण्णाचा हिस्सा आहेस वाटा आहेच माझ्या कार्यकर्त्यांनी घेतलेली मे त्यांच्याही कार्यकर्त्यांनी घेतले असेल त्याच्यावर माझं दुमत नाही पण जी मेहनत आम्ही घेतली उद्या करण आम्हाला मदत करेल का यापेक्षा महाविकास आघाडीचा सा धर्म आम्ही पालन केला त्यामुळे आज करण पवारच्या मनामध्ये वेगळे विचार येण्याचा काही विषयच येत नाही त्यामुळे ज्या विश्वासानं आम्ही एकत्र आलेलो आहोत त्या विश्वासाला तडा जायचा काही कारन, कारण कारणच नाही अना तुम्हाला ही जागा सुटेल असा विश्वास आहे करण पवार तुम्हाला मदत करतील असं पण वाटतं आहे पण आता जर आपण मतदारसंघातलं बघितलं तर तुमचं आता दिवसभराचं नियोजन कसं असतं प्रचार कार्यक्रम कसा असतो आता तुमचा खरं म्हणजे कारण तीन तालुक्याचा मोठा मतदारसंघ आहे तुमचा का आल्यावरच कामाला सुरुवात करावी लागते असं नाही मी गेल्या पाच वर्षापासून पराभव झाल्यापासून सातत्याने जनतेबरोबर आहोत जनतेच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी मी सातत्यानं लोकांमध्ये असतो विविध प्रसंगी मी रस्त्यावर देखील येतो आंदोलनं करतो शेवटी आज आमची भूमिका ही विरोधी पक्षाच्या माजी आमदाराची आहे जिल्ह्याचा माजी पालकमंत्री या नात्याने जिल्ह्याचेही अनेक प्रश्न असतात त्यामुळे आता ही निवडणूक लढायची म्हणून मी रस्त्यावर आलो किंवा लोकांमध्ये असतो असं काही नाही आहे पण तरी देखील निवडणुकाजवळ आल्यावर आपल्याला कामाला सुरुवात करावी लागते बेसिकली लोकसभेला आमचा पराभव झाला मशाल या म्हणजे उभाटालाही ही जागा सोडल्यामुळे मशाल हे चिन्ह आम्ही लोकांमध्ये घेऊन गेलो आता आपल्याला राष्ट्र पवारसाहेबाकडून लढायचं आहे त्यामुळे तुतारी लोकांपर्यंत गेली पाहिजे ही संकल्पना होती त्यामुळे पराभव झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून मी कामाला लागलो आज माझी जी पूर्ण टीम गेल्या दीड महिन्यापासून या मतदारसंघात फिरते घर रिहाय माझा सर्वे डाटा तयार झालेला गावा, आहे गावामध्ये मतदार कसे आहेत एस सी एस टी मुस्लिम अल्पसंख्याक हे किती आहेत या पद्धतीचा जो डाटा असतो तो डाटा आ, मी तयार करून घेतलेला आहे प्रत्येकाचे मोबाईल नंबर या प्रकारचे सर्व माहिती मी माझ्या याच्याकडे ठेवलेली आहे आज परिस्थिती प्रत्येक घरात माझं आव्हान मी लोकांसमोर दिलेलं आहे आणि माझी निशाणी घड्या म्हणजे जे जे आपलं तुतारी आहे ती लोकांपर्यंत पोचवलेली आहे त्यामुळे मी त्यात कुठे कमी पडलो नाही जागा उद्या मला सुटेल असं देखील मग आपण उद्या काय पडले पेक्षा मला एक विश्वास आहे की आदरणीय पवारसाहेब माझं तिकीट डावलणार नाही कारण जो सर्वे झालेला आहे सगळ्याच बाबतीची माहिती आज माझ्याकडे आहे की त्या सर्वेत मी कुठेही कमी नाही सिटिंग आमदारापेक्षाही लोकांनी मला प्राधान्य सर्वेमध्ये दिलेलं आहे त्यामुळे करण पवार आज जरी उभाटात गेलेले आहे त्यामुळे मी असं काही म्हणणार नाही ते आ, उद्या उभाटाला जागा सुटली तर ते काही माझं काम करतील उद्या माझी काही भूमिका बदलली तर ते करतील असं होत नाही शेवटी ज्या पक्षानं आपल्याला न्याय दिला त्या पक्षाची आपल्याला न्याय द्यावाच लागतो मग आता हे तीन तालुक्यांना तुम्ही कसं वेळ देता तर असं आहे आठवड्यातून माझा मतदारसंघ दोन हजार नऊपासून मतदारसंघाची पुनर्रचना झाली दोन हजार नऊला मी दोन हजार चार ते नऊ पारवा भडगाव मतदारसंघ माझा होता येरुंडोल त्यावेळेला नव्हता त्या पारवा भडगावच्या मतदारसंघात मी निवडून आल्यानंतर जिल आदरणीय पवारसाहेबांच्या आशीर्वादाने मंत्रिमंडळात देखील आलो जिल्ह्याचा पालकमंत्री देखील झालो पण दुर्दैवानं नऊला मतदारसंघाची पुनर्रचना झाली एरुंडोल एरंडोल मतदारसंघात पारोळा मतदारसंघ गेला पारवाचे तीन तुकडे झाले माझा एक मतदारसंघातला मोठा भाग बेचाळीस गावं ही आंबड्याला जोडली गेली माझा जो भडगाव मतदारसंघ होता की जिथे माझी प्रचंड लोकप्रियता होती आणि लोकं मला मानत होती त्या मतदारसंघातले दोन गट हे पाचवऱ्याला जोडली गेली एकच जो गट आहे आज आमडदी गिरड तो माझ्या या इरंडोर पाहऱ्याला जोडला गेला त्यामुळे नऊला तो मतदारसंघ पूर्वीचा गुलाबराव पाटलांचा शिवसेनेधारिष्ट असलेला त्यामुळे मी त्या निवडणुकीत उतरलो आणि लोकांनी मला स्वीकारलं देखील पण दुर्दैवाने काही लोकं काही समाजाचे काय म्हण त्याला ठेकेदार होऊन बसलेले आहेत की ते ज्या जातीत आले त्यांना असं वाटतं की मीच नेतृत्व करायला पाहिजे त्यामुळे सतीश पाटलाला मत देणं म्हणजे मग त्याचं नवीन आव्हान स्वीकारणं यामुळे काही गोष्टींमुळे मला तिथे काही लोकांनी वेगळा प्रकार केला काही विशिष्ट समाजानं मत शिवसेनेच्या पारड्यात टाकली आणि अवघ्या अकराशे मतानं दोन हजार नऊला मी पराभूत झालो आता माझ्या कामाची पद्धत हीच आहे की माझ्या वडिलांनी देखील जय पाहिले पराभव पाहिले पण ते लोकांच्या प्रश्नापासून कधीच लांब राहायचे नाही पराभूत झाले तरी रोज आपल्या कामाला सुरुवात करा आजही आपण जर पाहाल तर लोक माझ्याकडे विश्वासाने येतात की आमदाराच्या दाराशी इतके बोर्ड बूट चप्पल दिसणार आणि तेवढे सतीश आणण्याच्या दारात याचं असं असं एक काही लोक म्हणतात की ज्याच्या दारात बूट आणि चप्पलांचा ढीग आहे याचा अर्थ त्याची लोकप्रियता त्याच्यावरून कळते की लोकं तुम्हाला किती अभिप्रेत करतात आणि मला वाटतं ते पाच वर्षात मी विरोधी पक्षाचा आमदार असताना देखील लोकांची संख्या कमी झाली नाही लोकाला एक विश्वास असतो की सतीश आण्णाकडे गेलं तर आपले प्रश्न सुटतात त्यामुळे मी रोज उठला तर कुठेतरी कोणत्या निमित्तानं त्या गावात जातो जनतेशी संवाद साधतो कुठल्या अडचणी असतील तहसील कचेरीच्या असतील पंचायत समितीच्या असतील पोलीस स्टेशनच्या असतील तिथल्या तिथे माझी जो स्वभाव आहे मी स्पीकरवर त्या अधिकाऱ्याशी बोलतो आणि जनतेला ऐकवतो जर ते काम होत नसेल तर तिथल्या तिथे त्याला जा विचारतो जी कामाची पद्धत माझ्या वडिलांपासून आहे ती आजही तशीच टिकून आहे तो मोठा विश्वास या निमित्तानं जनतेशी माझा आहे त्यामुळे तिकीट मिळेल म्हणूनच करायचं असं नाही माझा तो स्वभाव आहे मी तो ग्रामपंचायतपासून सभापतीपासून तो आजपर्यंत टिकवलेला पस्तीस वर्षाच्या राजकीय जीवनात मी कधीही लोकांपासून लांब गेलेलो नाही त्यामुळे आजही सर्वेत सतीश आंडाचं नाव येत असेल आत्ता तुम्ही म्हणाला की बेचाळीस गावं अमळनेरला जोडलेली आहेत अमळनेर राष्ट्रवादीकडे म्हणजे शरद पवारांना सुटण्याचं तिथ सिटिंग आमदार तिथे राष्ट्रवादीचं आहे मग तिकडून लढण्याचं काय आली म्हणजे विचारणा झाली तर माझ्या माझ्या कधीही डोक्यात ती संकल्पना आली नाही बेचाळीस गावं हे पूर्वी सर्वचे आमच्याच मतदारसंघातले आहे आपल्या विचाराचा कोणी माणूस तिथे निवडून येत असेल तर त्याला मदत या निमित्तानं मी करण्याचा प्रयत्न करतो मला सांगायला आन आनंद होईल की दोन हजार नऊ साली अपक्ष आमदार साहेबराव पाटील हे आमच्या त्या चाळीस बेचाळीस गावामधलंच एक गाव आहे राजवट तिथून उभे राहिले मी जिल्ह्याचा पालकमंत्री होतो मी त्यांनी मला मदत मदतीचं आवाहन केलं मी त्यांना मदत केली त्यांनाही जर विचारलं आपण की सतीश आण्णाची मदत तुम्हाला झाली होती का ते तेही सांगतील की सतीश आण्णाने माझा प्रचार केला मला गाडीत घेऊन फिरले आणि त्यावेळेला ते अपक्ष निवडून आले त्याच्यामध्ये सतीश सुद्धा वाटा त्या बेचाळीस गावाच्या जनतेशी असलेल्या संपर्कामुळे झाला चौदाला म्हणजे चौदाला शिरीष चौधरी निवडून आले त्याचा त्याच्यात माझा वाटा त्या ते चाँगा ते चाँगा चाँगा किती हा मी सांगणार नाही पण त्यावेळेलाही अपक्ष म्हणून ते निवडून आले त्याच्यात त्या चाळीस बेचाळीस गावांची भूमिकाच महत्त्वाची होती एकोणासला राष्ट्रवादीकडून अनिल भाईदास उभे राहिले आपण त्यांना विचारा की या चाळीस बेचाळीस गावात त्यांना किती लीड होता प्रचंड प्रचंड लीड या बेचाळीस गावाने त्यांना दिला त्यामुळे ती मदत त्यांनाही आज झाली तुम्ही जो प्रश्न विचारला की मग तुम्ही आंबांड्यांमध्ये रा काहीच संबंध येत नाही एक आपल्या विचाराचा माणूस तिकडे निवडून येत असेल तर त्याचा फायदा आमच्या पक्षालाच होणार आहे उद्या आघाडीलाच होणार आहे त्यामुळे विरोधकांनी टाकलेला हा डाव आहे की सतीश पाटलांना आंबण्याला गेला तर मग ही जागा मोकळी होते त्यांना आजही धाक जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांना सतीश आणण्याचाच आहे प्रत्येक जो इच्छुक उमेदवार आहे त्याची फाईट सतीश आणण्याशी होणार आहे स्पर्धा जी लावली जाते त्यांच्याविरुद्ध सतीश आणणा मग तो शिंदेगडाचा आमदार असू दे उभाटाचा असू दे बी जे पीचा असू दे त्यांना हे तंत्र आहे की सतीश पाटलाशीच आपल्याला लढायचं आहे उद्या जय पराजय हा माहीत नाही पण मग प्रपोगंड असा करायचं की सतीश पाटीलच आंबडण्याला उभे राहतील मग तुमचं काय सतीश पाटीलला घालवण्यासाठी यांनी गणपती पाण्यात टाकलेला आहे पण मी जाणार नाही आज आपल्या माध्यमातून सांगेल मला आंबण्याला कोणीही सांगितलं देवाचा देव इंद्रदेव उतरून आला तरी मी आंबण्याला जाणार नाही आदरणीय साहेबांनी सांगितलं की तू आंबण्याला लढ तरी मी लढणार नाही मी गरीब असेल पण माझ्या विचारापासून लांब जाणार मी एरोंडोल पारव्यामधूनच लढणार तुम्हाला आता मतदारसंघात फिरताना काय प्रश्न दिसतात काय मागच्या पाच वर्षात कारण मागच्या पाच वर्षात चिमनराव पाटील सत्ताधारी पक्षासोबत होते सत्तेत होते खरं म्हणजे मी सांगेल की मी पंच्याण्णवला निवडून आलो तो विरोधी पक्षाचा आमदार झालो चारला निवडून आलो मी सत्ताधारी पक्षाचा आमदार होतो किंबहुना मला मंत्रिपद देखील त्या काळात मिळालं ते एक वर्षासाठीच पालकमंत्रिपद मिळालं पण एक वर्षात ददी जोड ही संकल्पना राज्याला कळाली ती सतीश अण्णाच्या माध्यमातून मी पालकमंत्री असल्यामुळे डी पी डी सी म्हणजे ज्याला जिल्हा नियोजनचा विक संबंध म्हणतात जिल्हा नियोजनाचा जो निधी असतो तो कशा पद्धतीचं वाटप करायचं तो पालकमंत्र्याच्या असतं त्यामुळे मी त्या अगोदर मी हा तालुका दुष्काळमुक्त केला गिरणेचं वाया जाणारं पाणी माझ्या बोरी धरणात आणलं अनेक प्रकल्प मी त्यावेळेला भरून दाखवली कुठल्याही मदतीशिवाय त्यात मी कंकराज धरण भरलं मस्वे धरण भरलं बोकरबारी धरण भरलं मग ती जी माझी संकल्पना होती नदीजोड ती पूर्णत्वास येण्यासाठी मला पालकमंत्रीपद खऱ्या अर्थानं वरदान ठरलं त्यावेळेला मी डी पी डी सीचा प्रमुख असल्यामुळे नदीजोड हेड मी तयार केलं डी पी डी सीत आजपर्यंतच्या राजकीय जीवन म्हणजे पूर्ण जे समाजकारण राजकारण आपण पाहतो त्याच्यामध्ये शासन मदत करते कुठला प्रकल्प राबवण्यासाठी पण मी शासनाची मदत घेण्यापेक्षा त्यावेळेचे अर्थमंत्री अजितदादांकडे हा प्रस्ताव मांडला होता की त्यांनी मला सांगितले की तू डी पी डी सीचा प्रमुख आहे तुझंच नियोजन तिथे कर ना त्याप्रमाणे मी डी पी डी सीमध्ये जोड ही संकल्पना मांडली त्याच्यावर हेड निर्माण केलं त्याच्यामध्ये पैसा मी ठेवला आणि जिथे जिथे जे पाणी वाया जाणारं पाणी गिरण्याचं तिथे वळवण्याचा प्रयत्न केला आजही जळगाव जिल्ह्यामध्ये जिथे जिथे पाणी वळवलेला आहे तो माझा आठ ते नऊ मधला जो प्रवास आहे त्याच्यामध्ये मी यशस्वी करू करू शकलो आणि म्हणून की तुलना एकदा सत्ता मिळाली तर माणूस अनेक प्रयोग करू शकतो पण तो, तो जनतेच्या हितासाठी घेतलेले निर्णय होते चिमनराव पाटलांनी काय केलं त्याच्यावर येतो आहे की जनतेनं तुम्हाला सत्ता दिली तुम्ही योगायोगानं सत्तात आला तर त्याचा उपयोग जनतेच्या क साठी करावा लागतो मतदारसंघाचा कायापलट करण्यासाठी करावा लागतो पण दुर्दैवाने इथे झालं नाही मी जे प्रकल्प नऊला आणला मी नऊला पराभूत झालो पण नऊ ते चौदा त्यावेळेचे आमदार चिमनराव पाटलांनी याचा पाठपुरावा केला नाही ते प्रकल्प तसेच अपूर्ण राहील आज मी सांगेल की चिमनराव पाटील नशिबवान ठरले सुरुवातीला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यामुळे ते एकत्रच त्यांचा शिवसेना होती तो दोन अडीच वर्षाचाही काळ त्यांना मिळाला त्याचाही पैसा त्याच्या माध्यमातून विकासासाठी आणला आता तर त्यांची लॉटरीच लागली या सगळ्या आमदारांची पन्नास आमदारांची की एकनाथ शिंदे फुटले एक गद्दार म्हणून तिकडे गेले त्यांना आता एकनाथ शिंदेना एकच आहे की यांना जपायचं आहे यांनी दिलेले जे काही प्रोजेक्ट असतील कामं असतील त्यांना ते थे मंजूर करतात डोळे झाकून त्याचं इस्टिमेट किती काय त्याचा फायदा यापेक्षा त्या आमदाराला जपण्यासाठी हे काम करतात मला असं म्हणायचं आहे की योगायोगानं हे सत्तेत राहिले पाच वर्ष त्या सत्तेचा उपयोग जनकल्याणासाठी केला पाहिजे होता मी आज सांगेल की या तालुक्यामध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे सुशिक्षित बेरोजगारी वाढलेली आहे कुठलाही मोठा प्रोजेक्ट या तालुक्यामध्ये आला नाही आपल्या माहितीसाठी सांगेल की पंचवीस तीस वर्षापूर्वी आमदार चिमनराव पाटलांनी असंच स्वप्न या मतदारसंघाला दाखवलं की आपल्याला एक प्रोजेक्ट आणायचा आहे जी कापूस आपण पिकवतो शेतकरी त्याची जी पैकाठी असते कापूस वेचल्यानंतर त्या पैकाठीचा काहीच उपयोग होते ती काडी आपल्या माहितीसाठी कपाशीची काडी असते तिला आमच्याकडे पैकाठी म्हणतात त्यांनी असं सांगितलं की आपल्याला या का काड्या अशाच फेकून द्याव्या लागतात उपटून टाक टाकावं लागतात तर आपल्याला एक प्रोजेक्ट तयार करायचा आहे की त्या काडीपासून पार्टिकल बोट कार्टिकल बोर्ड जो प्लायवूड वगैरे असतो तो तयार करायचा आहे आणि तो प्रोजेक्ट आपल्याला करा तयार करायचा ते जर झालं तर हजारो तरुणांना आपल्याला नोकऱ्या लावता येतील mm -hmm. दुर्दैवानं लोकं फसली की आपल्याला स्वप्न दाखवताय प्रत्येक घरात माणसं नोकरीला लागतील आपल्या पैकाटीला भाव मिळेल जी फेकून द्यावी लागते कापूस घेतल्यानंतर त्याला भाव मिळेल मी आपल्याला सांगेल की अतिशय गंभीर विषय आपण छेडलेला आहे आणि त्या काळामध्ये हजार हजार रुपयाचे शेअर लाखो शेतकऱ्यांकडून गोळा केले गेले के करोडो रुपये जमा केले गेले के नीलकमल पार्टिकल बोर्डाच्या नावानं स्थापना झाली पण आज पंचवीस तीस वर्ष झाले त्या पार्टिकल बोर्डाचा तपास नाही पैशाचा हिशोब नाही वार्षिक सभा घेतल्या जात नाही आणि आज तो पार्टिकल पोर्ट उभा राहिलेला नाही तो पैसा तसाच पडू नये आपण जर पाच लाख रुपये टाक बँकेत टाकले एफ डी करून पाच वर्षात दहा लाख होत यांनी करोडो रुपये पार्टिकल बोर्डाच्या नावावर शेतकऱ्यांकडून गोळा केले पण पार्टिकल बोर्ड गोळा झाले नाही आजही त्या शेतकऱ्याच्या नावावर सोसायटीच्या माध्यमातून ना बोजा टाकला गेला बँकेचा बोजा त्याच्यावर पडलेला आहे तो शेतकऱ्याला न्याय मिळत नाही त्याच्यावर वाचा पडत नाही आपण जो प्रश्न विचारला की यांची खरंच सत्ता सिद्धेच्या माध्यमातून मिळाली होती किमान ते आज सांगतात की मी सत्तावीसशे कोटीची कामं आणली ठीक आहे किती आणली आता इतिहास सांगेन सत्तावीसशे कोटीच्या कामात यांनी किमान दोन तीनशे कोटी जरी शिंदेकडून या पार्टिकल बोर्डासाठी आणून दाखवली असती हा प्रोजेक्ट उभा झाला असता तर मला वाटतं हजारो शेतकऱ्यांनाच्या मुलांना न्याय मिळाला असता बेरोजगारी काही अंशी कमी झाली असती मला असं वाटलं असतं विरोधक म्हणूनसुद्धा मी त्याचं स्वागत केलं असतं की दिव्य स्वप्न तुम्ही पंचवीस तीस वर्षापूर्वी दाखवलं किमान तुम्ही सत्तेत आल्यानंतर ते परिपूर्ण करू शकला असता हजारो शेतकऱ्याला न्याय मिळाला असता मुलांना न्याय मिळाला पण त्याच्यावर काही बोलायला तयार नाही शिंदेकडे त्यांनी पाच या दोन अडीच वर्षात कधी के मागणी केली नाही त्या प्रोजेक्टवर बोलत नाही आज सत्तावीसशे कोटी सांगतात पण आज जर आपण पाहिलं प्रत्येक मतदारसंघातल्या प्रत्येक गावात एकही एक 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 रस्ता ठिकाणावर नाही कोणतं काम झालेलं दिसत नाही रस्ता आहे त्यापेक्षा वाईट अवस्थेत ते वाई पाच वर्षापूर्वी होता त्याच्यापेक्षा वाईट आहे आणि म्हणून किती पैशाचा निधी आला तो कसा आला यापेक्षा टक्केवारी तुम्ही किती मिळवली हा प्रश्न लोकांना दो दोन हजार एकोणीसशे सत्तेचाळीस पासून दोन हजार एकोणीस पर्यंतचा आलेला निधी एका बाजूला पूर्वी देखील असंच म्हटलं जायचं नरेंद्र मोदी साहेब सुद्धा असंच म्हणायचे की चौदाच्या अगोदर या देशामध्ये काहीच नव्हतं मला वाटतं जे काही उभं राहिलं आहे देश ते चौदाची वाट पाहत राहिलाय काही प्रोजेक्ट ज्या देशामध्ये उभेच राहिले नाही का बारा, 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 आता हे सांगतात मग या मतदारसंघामध्ये कैलासशी भास्कर आप्पांनी दुष्काळाची परिभाषा बदलली सुजलाम सुपलाम केला जिथे नाही तिथे पाणी पोचवलं मग ही संकल्पना फक्त त्या निधीवर अवलंबून असते का तुम्ही एखादी प्रोजेक्ट उभा केला असता आज आमच्या अंजनी धरण उभं राहून दहा वर्षे झाली पण त्याचे कॅनल्स तयार झालेले नाही पद्मालायाच्या धरणात ते आप यांच्या पाच वर्षात पूर्ण झालेलं नाही कोणता विकास नाही एम आय डी सी स्थापन झालेली नाही आहे ते प्रश्न तसेच आहे नगरोत्थांच्या नावानं यांनी करोडो रुपये आणले लाखो रुपये आणले पण आज नगरोत्थांच्या नावानं एखादी स्मारक उभं करणं आणि त्याच्यानं शहर बदलणं असं सांगणं देखील कडे जे काम पाच लाखात होतं त्याचं इस्टिमेट पन्नास लाख होतं त्याच्यात तुम्ही टक्केवारी किती खाल्ली याचा हिशोब जनता उद्या तुम्हाला विचारणार आहे त्यामुळे आज सत्तावीसशे कोटीत खरा विकास किती आहे तुमच्या घरात किती गेले आहे हा देखील प्रश्न उद्याचे निवडणुकीत विचारणार आहेत आज जर एस टी स्टँडवर आपण गेलात आम्ही स्वतः खडी आणून टाकायचो रस्ता चांगला करायचो आज सात कोटी रुपये एस टी स्टँडला मंजूर झाली डांबरीकरणला पण आजही तिथे चालायला रस्ता नाही मग विकास गेला कुठे नुसतं दाखवण्याची आकडेवारी लोकांची भुळावण करणं आणि म्हणून हे साऱ्या प्रश्नाचं सा उत्तर यांना द्यावं लागेल मी आपल्याला एक छोटंसं सा उदाहरण सांगेन की त्यांच्या स्वतःच्या देवगाव गावाला असंच फसवलं त्यांनी सांगितलं बोरी धरणाचा आपल्याला फायदा चारच महिने मिळतो मग आपण एखादी लिफ्ट एरिगेशन काढू गावाला सांगितलं की लिफ्ट एरिगेशन आलं तर आपल्या गावाला बारमाही पाणी मिळेल लिफ्ट एरिगेशनच्या नावाने पैसे गोळा केले कर्जाचा बोजा टाकला जिल्हा आज मी सांगतो तुमच्यासमोर मी जर खोटं बोललो तर त्यांनी मला कोर्टात ओढावं लिफ्ट एरिगेशनच्या नावानं लाखो रुपये गोळा केले शेतकऱ्यांकडून त्याच्या कर्जाचे बोजे पडले लिफ्ट इरिगेशन तर तयार झालंच नाही पण स संडाचं दबा भरेल एवढंसुद्धा पाणी त्या लिफ्टमधून हो आलं नाही कर्जाचा बोजा मात्र त्याच्यावर पडला सतीश अण्णानं देवगावगाव चिमन पाटील याचं आहे असं पाहिलं नाही मी पहिल्याच मिटिंगमध्ये हा प्रश्न सोडवला जिल्ह्याचा पालकमंत्री असताना नाशिकला मिटिंग झाली खानदेशच्या विकासाच्या संदर्भात त्यावेळेला मी हा प्रश्न अशोक चव्हाण त्यावेळेचे मुख्यमंत्री असताना त्यांना मांडला की साहेब तुम्ही खानदेशला तुम्ही कोकणाला पॅकेज देतात मराठवाड्याला देतात आम्हाला खानदेशला पॅकेज द्या दे। खानदेशचं पॅकेज मंजूर करीत असताना त्यांना सांगितलं की आमच्या काही चुकीच्या लोकांनी लोकांवर कर्जाचा बोजा टाकलेला आहे लिफ्ट एरिगेशनच्या नावानं लाखो रुपयाचा बोजा त्यांच्यावर पडला आहे त्यांना पाणी मिळत नाही मात्र बोजा आहे तर तुम्ही ते लिफ्ट एरिगेशनचं कर्ज माफ करावं त्यावेळेला ऐतिहासिक निर्णय नाशिकच्या त्या आमच्या कॅबिनेटला झाला लिफ्ट एरिकेशनचं कर्ज माफ त्यावेळेला झालं आज जे बोजे होते देवगावच्या शेतकऱ्यांवर ते बोजे सतीशनाने त्यांच्याच गावातल्या त्यांच्याच गावातल्या शेतकऱ्यांना <laughs> सतीशांडनाने न्याय दिला याला विकास म्हणतात एखादी प्रोजेक्ट उभा करण्यापेक्षा फक्त एखादी स्मारक उभं करायचं तिथून पैसा काढून घ्यायचा याला विकास म्हणत नाही जनकल्याणासाठी ना तुम्ही काय करतायत तो निधी शासनाचा वापरून तुम्ही किती उपयोग त्याचा केला याला देखील महत्त्व आहे आणि ते काम लोकप्रतिनिधी आहे त्याने केलं पाहिजे आणि म्हणून हा जो वसा वारसा सांगतो आम्ही भास्कर आप्पांचा तो वसा त्यांनी तसाच जपला त्याच्या नावानं आम्हालाही मतं द्यायला लागली आम्ही जे केलं के ते आमच्या पुढच्या पिढीला देखील उपयुक्त होणार आहे त्यामुळे हे कामं सातत्याने लोकांच्या लक्षात राहतात आता तुमचं पुढचं पाच वर्षाचं विजन कसं असणार आहे मतदारसंघातलं म्हणजे काय काम दृष्टीपतात आहेत तुमच्या एखाद्या माझं पाच पुढच्या पाच वर्षाचं प्लॅनिंग आहे मला एक विश्वास आहे की राज्या या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्याशिवाय राह हे जे गद्दाराचं सरकार आहे यावेळेला महाराष्ट्रातून गेलंच गेल्यात जमा आहे यांनी किती कोठे योजना आणू द्या कोणते कोणते काय प्रश्न मांडू द्या निवडणुकीच्या तोंडावर काही लोकांना सांगू द्या खोठे आमिष देऊ द्या पण लोकांना हे कळून जगलं आहे की भ्रष्ट सरकार आहे आणि याला घालवल्याशिवाय आता महाराष्ट्र राहणार नाही लोकसभेलाच आपण पाहिलं की यांची काय वाताहत झाली ठीक आहे आमच्या जळगावला काय झालं इकडे काय झालं यापेक्षा महाराष्ट्रानं मात्र कल दिलेला आहे आज शरद पवार साहेबांनाच ऐंशी टक्के स्ट्राईक रेट मिळाला आहे दहापैकी आठ जागा आमच्या निवडून आला त्यामुळे महाराष्ट्र कुठे जातो आहे हे त्यांना कळून आलेलं आहे त्यामुळे निवडणुका एक महिना लांबून गेल्या अजून आताच हिता लागत नाही यांना काय काय देता येईल तो द्यायचा प्रयत्न होतो आहे त्यामुळे मी त्याच्यावर काही भाष्य करणार नाही पण मला असं वाटतं आमच्या खानदेशला भेडसावणारा सर्वात महत्त्वाचा जो विषय आहे मी जो दोन हजार नऊला नदी जोडच्या माध्यमातून गिरणेचा वाया जाणारं पाणी माझ्या बोरी धरणात टाकून त्याचा पु पूर्ण केलं त्यावेळेचे पाटबंधारे मंत्री अजित दादा पवार यांनी त्याचं ज्याला पूजन केलं होतं त्या काळात माझ्या सत्तेचाळीस टँकर सुरू होते त्रेसष्ट गावात ते मी झालं म्हणजे तो टँकरमुक्त तालुका मी त्यावेळेला केला एका निर्णयानं त्यामुळे माझं एक विजन आहे की गिरणा दरवर्षी भरेल हे सांगता येत नाही म्हणजे जेव्हापासून गिरणा धरण भरलं तेव्हा बारा तेरा वेळेस भरलेलं आहे याचं कारण मी मी आपल्याला सांगेल जो माझा अभ्यास आहे की जे नाशिक जिल्ह्यातले प्रोजेक्ट आहेत ते पूर्ण झाल्यावर त्याचा जो ओवरफ्लो होतो तो गिरण्यात जातो त्यावेळेला गिरणा भरणतो आजही गिरणा धरण जे भरलं आहे ते काही स्वतःच्या तर नाही भरलेलं जे आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये धरणं आहेत त्याचा ओव्हरफ्लो होऊन तो गिरण्यात आला आणि माझं एक स्वप्न आहे की आपला नारपारला आपण महत्त्व हो दिलं पाहिजे मतदारसंघाचे विजन तर आहेच पण माझ्या माध्यमातून जर जळगाव जिल्ह्यातलं हे स्वप्न पूर्ण व्हायचं असेल तर मी आदरणीय पवार साहेबांना सांगितलं की साहेब जयंत पाटलांना सांगितलं की आपलं सरकार आल्यावर खानदेशला आपल्याला न्याय द्यायचा आहे तो पण ते नारपारत केंद्र नारपार केलं मी सांगेल आपल्या माहितीसाठी केंद्रानं रद्द करू दे पण त्यावेळेला मी पालकमंत्री असताना त्याचा सर्वे करायला मी डी पी डी सीमधून तीन कोटीचा सर तीन कोटीचा निधी उपलब्ध करून दिला होता ठीक आहे पुढे त्याचा पाठपुरावा झाला नाही केंद्रातले जे मंत्री आहेत सी आर पाटील यांनी के उत्तर देताना सांगितलं होतं की तो फिजिबल नाही फिजिबल नाही आणि म्हणून हा प्रोजेक्ट रद्द होतो अशी माहिती आल्यावर जनतेचा आक्रोश खानदेशने पाहिला त्यांना असं वाटलं की हा मुद्दा ह्या हा मुद्दा आपल्याला अडचणीचा येऊ शकतो त्यामुळे घाईघाईत त्यांनी निर्णय घेतला आणि राज्यपालांनी त्याला तात्काळ मंजुरी दिली सात हजार कोटीचा प्रोजेक्टला मन मान्यता देईल पण आपल्याला सांगेल की याच्यातला जो मूळ गाभा आहे मध्ये जे राज्यपाल साहेब आले त्यांच्याशी मी चर्चेमध्ये हा माझा मुद्दा मांडला होता की माझा जो सर्वे झाला आहे त्याच्यामध्ये नार नारपारचं पाणी आपल्याला गिरण्यात वळवत आहेत ते जवळपास पंचवीसशे फूट त्याला लिफ्ट करावं हो लागणार काही कॅनॉल्स आपल्याला तयार करावं हो लागणार आता आपल्याला माहितीसाठी सांगेल की साधा शेतकरी जर आपण बोअर करायला गेलो तर हजार फुटात बोअर लागला नाही तर तो, तो वाढत वाढत जातो पण पाणी त्याला मिळतं तर आता इतक्या मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे की ते पंचवीसशे फुटापर्यंतच पाणी लिप करून आपल्याला सहज वर आणता येतो आणि कॅनॉलच्या माध्यमातून ते पाणी आपल्याला येतं दुसरं आहे की ज्यावेळेला आठ नऊला श शं आपल्या अशोक चव्हाण साहेब सी एम असताना त्यावेळेला गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी साहेब त्यावेळेला दोघांमध्ये जो एम ओ झाला होता मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग एम ओ यू म्हणतो आपण त्याला त्याच्यामध्ये त्यांनी गिण नारपारचं पाणी काही गुजरातला काही महाराष्ट्राला द्यायचं ठरलं होतं त्या एमओप्रमाणे त्या जो आपल्यावर थोडासा अन्याय होत होता आजही तात्काळ मान्यता दिली राज्यपालांनी यांनी कॅबिनेटला मान्यता दिली पण त्याच्यात केंद्राची मान्यता नाही हे सी आर पाटलाने म्हटलं आहे हे राज्याचा हा प्रोजेक्ट आहे त्यामुळे उद्याला आपलं सरकार आलं तरी हा प्र प्रोजेक्ट आपल्याला रेटून न्यावं लागेल आपल्या माहितीसाठी सांगेल की आता जे मंजुरी मिळालेली आहे दहा पॉईंट सिक्स्टी फोर आता जी मान्यता मिळालेली आहे दहा पॉईंट सिक्स्टी फोर टी एम सी आणि गुजरातला जाणारं पाणी जवळजवळ ऐंशी टी एम सी आहे आता याचीतली बेक जर कळाली तर दहा दहा टी एम सी म्हणजे काहीच नाही किमान ते आपल्याला तीस टी एम सी जर मिळालं तर जळगाव जिल्ह्याची जी पाण्याची भूक आहे ती आपल्याला मिटवणार आहे मिटली जाणार आहे गिरण्याचाच प्रोजेक्ट नाही तर त्यावर आधारित अनेक प्रोजेक्ट आपल्याला भरून घेता येतील मतदारसंघामध्ये उद्योग तोही विषय आहे त्या अनुषंगाने मी आपल्याला सांगेल की आमच्या वडिलांनी त्यावेळेला एम आय डी सी स्थापन केली होती पण पाण्याचा उद्भव त्यावेळेला मसवे धरण दाखवला गेला होता नंतरच्या काळामध्ये आम्ही तो प्रयत्न केला एम आय डी सी स्थापन झाली त्याची कार्यकारणी स्थापन झाली पण पाण्याचा स्रोत मसवे धरण दाखवल्यामुळे पाणी तिथे कमी पडतं त्यामुळे ते पुढे सर सरकू शकलं नाही त्यामुळे एम आय डी सी इथे आली नाही आजही मला वाटतं आज तर अशी परिस्थिती आहे शिंदेच्या आमदारांची ते सांगेल ते होतं mm -hmm. ते सांगेल ते हो येऊ शकतं यांनी चिमनराव पाटलांनी जर सांगितलं गंमत म्हणून मी अनेक ठिकाणी बोलतो यांनी सांगितलं की पारव्याला विमानतळ आलं पाहिजे तर त्याला काय बाकीच्या गोष्टी पाहिजे त्याला प्रमाद येण्यात यावी एवढंच ते लिहितात त्याला तात् तात्विक ते बसतं का नाही बसतं यापेक्षा हे इतके लाड करत आहेत तर मला असं वाटतं की यांनी दोन वर्षात तो एम आय डी सीचा प्रयत्न केला पाहिजे होता आज तुम्ही वेगवेगळे स्वप्न दाखवून तरुणाला काहीतरी कीट वाटून हे करून घेण्यापेक्षा काही ठोस असा कार्यक्रम तुमच्या या दोन अडीच वर्षात झाला असतं तर मला वाटतं हे सारे प्रश्न सुटले म्हणून तुम्ही जे म्हटलं की एम आय डी सी मी पहिल्यांदा माझ्या तालुक्यात जो स्रोत आहे की मसवे धरण गिरणावरून भरलं जातं तो स्रोत जर वाढला बारमाई पाणी जर आमच्या मसव्याला मिळालं तर जी जागा आम्ही सुचवलेली आहे ती मसवे शिवारामध्येच आहे ती जर पाण्याचा स्रोत मिळाला तर माझी एम आय डी सी होणार आहे त्यामुळे माझं जे स्वप्न आहे पहिलं पाणी त्यानंतर एम आय डी सी कारण एम आय डी सीला पाण्याची व्यवस्था केल्याशिवाय एम आय डी सी होऊच शकत नाही नुसतं स्वप्न दाखवायची मतं मिळवायची यापेक्षा पहिला तो स्रोत निर्माण करायचा एम आय डी सीला लागणारं पाणी उपलब्ध करून द्यायचं आणि मग एम आय डी सी स्थापन केली तर मग अनेक प्रकल्प इथे येतील शेवटी आपल्याला हे प्रोजेक्ट पूर्ण करायचे त्यामुळे एरोंडोल असेल पारोळा असेल आपल्याला हे स्रोत निर्माण करायचे मी माझ्याकडे क्रीडा आणि युवक खातं देखील होतं त्यावेळेला पहिल्याच कॅबिनेटमध्ये आम्ही हा निर्णय घेतला होता श अशोक चव्हाणांनी त्याला अधिक दाद दिली देतो देतो। होती की सतीश पाटलांना मांडलेला हा प्रोजेक्ट अतिशय महत्त्वाचा आहे की साहेब आपण व्यायामशाळेला पैसे देतो याला देतो प्रत्येक तालुक्यावर क्रीडा संकुल आपली झाली तर आपले विद्यार्थी तयार होतील व्यायामाच्या सोय होतील क्रीडा संकुलाच्या दृष्टीनं काही नवीन आपल्याला काही करता येईल आणि त्यावेळेला पहिला निर्णय झाला की प्रत्येक तालुक्यावर क्रीडा संकुल झालं पाहिजे त्यावेळेला एक एक कोटीचा निधी दोन हजार आठ साली आम्ही मंजूर केले आज जेवढेही जिल महाराष्ट्रामध्ये संकुल आहेत त्यावेळेची ती देण आहे दुर्दैवानं नऊला सरकार बदलली दुसरं सरकार आलं त्याचा पाठपुरावा झाला नाही आज त्याचे फक्त दहाचे उभे आहेत अवघ्या पाच पन्नास लाखासाठी संकुलं पूर्ण झालेली प्रत्येक तालुक्यात जरा अभ्यास करा तर क्रीडा संकुलाला अजून पाच पन्नास लाख मिळाली तर ते, 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 ते संकुल पूर्ण होणार आहे पण उदासीनता पाहण्याचा दृष्टिकोन त्या लोकप्रतींचा राहिला नाही त्यामुळे ही सगळी प्रश्न राहिलेले आहेत त्यामुळे उद्या राहिलेलं संकुल पूर्ण करायचं आहे अद्यावत व्यायामशाळा निर्माण करायची आहे एम आय डी सी तयार करायची आहे आणि मग शेतकऱ्यांना शेतीमध्ये बारमाई पाणी कसं मिळेल उद्योजकता कशी वाढेल हा सारा प्रश्न त्यादृष्टीनं तयार व्हायचा आहे आत्ता जर आपण मतदारसंघातलं चित्र बघितलं तर चिमनराव पाटील कदाचित निवडणूक लढवणार नाहीत त्यांच्या चिरंजीवाला ते पुढं करतायत नव्या पिढीशी कसं तुमचं एक निवडणुकीचं चित्र आहे कोणताही उमेदवारानं लोकशाहीत कोणी उभं राहावं याला कोणी आक्षेप घेऊ शकत नाही चिमनराव पाट आजपर्यंत ज्या माझ्या लढाया या ब्याण्णव पासून ज्या आहेत सतीश पाटील वर्षेच चिमनराव पाटील इथे तिसरा आलाच जाईल एकदा ते आले एकदा मी आलो याला दुर्दैव म्हणा की या मतदारसंघाचं दुर्भाग्य म्हणा मी ब्याण्णवला मी आलो पंच्याण्णवला शहाण्णवला मी आलो नव्याण्णवला ते आले दोन हजार चारला मी आलो नऊला ते आले चौदाला मी आलो एकोणीसला ते आले आता चोवीस आलेले आहे त्यामुळे चिमनराव पाटील उभे आहोत का अमोल पाटील राहो मी आपल्या माहितीसाठी सांगेल अमोल पाटलाला ही संधी चिमनराव पाटलाच्या माध्यमातून मिळाली जी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे त्या मार्केट कमिटीच्या माध्यमातून दहा बारा वर्ष सभापती पदक चिमनराव पाटलाच्या मुलाला देखील मिळालं तो वारसा म्हणून त्यांना मिळाला पण तो वारसा त्याला निर्माण करता आला नाही कृषी उत्पन्न ना बाजार समितीचा जो प्रोग्रेस व्हायला पाहिजे होता शेतकऱ्यांना अधिक प्राधान्य देऊन जर काम केलं असतं तर तो, तो करता आला असता दुर्दैवानं त्याला करता आला नाही मी पहिल्यांदा मार्केट कमिटीत अनेक सभापती बसवले पॅनल तयार विजयी करून दाखवली त्याच्यात अनेक लोकांना मी सभापती देखील केलं पण मी स्वतः कधी भाग घेतला नाही पण यांचा एव आवडा एवढा अहंकार वाढला चिवनराव पाटील आणि त्याच्या मुलाचा की आमच्यासमोर कोणीच टिकू शकत नाही मला एकदा तर मलाच चॅलेंज केलं गेलं की सतीश पाटलाने माझ्या विरोधात उभं राहून दाखवावं मी त्याला तीन चारशे मतानं पाडून मग मला शेवटी हा निर्णय घ्यावा लागला माझ्या आधी पत्त्याखाली मी पॅनल तयार केलं आणि आपल्याला सांगायला आनंद होईल की माझे पंधराचे पंधरा उमेदवार म्हणजे नऊशे मतामध्ये तीन तीनशे मताचा लीड घेऊन त्या ठिकाणी निवडून मीच आलो नाही तर माझी पत्नी देखील त्या ठिकाणी विजयी झाली yeah. आज मी त्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती आहे आणि मला वाटतं फक्त पैसा आणि हे कामं दाखवायची कामं यावर जर अमोल पाटलांचं स्वप्न असेल तर पर त्यांनी त्याला उभं करावं माझं काही म्हणणं नाही माझ्या दृष्टीने चांगल्याच गोष्टी आहेत काही गोष्टी काय घडल्या आहेत त्या आम्ही लोकांसमोर मांडू त्यामुळे अमोल आणि चिमण याच्यात मी भेदभाव करत नाही कोणीही उभं राहिलं तरी तो विरोधक आहे त्यामुळे सामना तर करायचाच आहे Uh, yes, uh, येस uh, तर आपण मतदार मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे आहे आपण थोडे रॅपिड फायर घ्यायचे आहे तुम्हाला एका वाक्यात उत्तर एका शब्दात उत्तर द्यायचं आहे लेट्स अप मराठी